स्वस्ति श्री गणेशाय नमः। स्वस्ति श्री गणेशाय नमः। मातृदेवताय नमः। श्री पितृदेवताय नमः। श्री ग्रामदेवताय नमः। सच्चिदानन्द रूपाय विश्वोत्पत्ति हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः। वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकारेषु सर्वदा। कस्तूरी तिलकं ललाटपटले वक्षस्थले कौस्तुभं नासाग्रेवरमौक्तिकं करतले वेणुकरे कंकणं सर्वांगे हरिचंदनं सुललितं कंठे च मुक्तावली उपस्त्री परिवेष्टितो विजयते गोपाल चूड़ामणि। गोपाल कृष्ण भगवान की जय। पुंडलिका वरदेव हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। सद्गुरु निवृत्तिनाथ महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। शनीश्वर भगवान की जय। आपल्या वाणीला पवित्र करण्यासाठी प्रत्येकानं भजन करायचंय। नारायण नारायण श्रीमन नारायण 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 श्रीमन नारायण 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 श्रीमन नारायण 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 श्रीमन नारायण 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 हे श्रीमन नारायण 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 श्रीमन नारायण 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 हे श्रीमन नारायण 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 श्रीमन नारायण नारायण नारायण
अखिल कुल ब्रह्मांड नायक षडगुण ऐश्वर्य संपन्न भगवान पंडरीश पांडुरंग परमात्म्याच्या कृपा आशीर्वादाने भगवान श्री शनीश्वराच्या कृपेने गेली अनेक दिवसांपासून प्रत्येक शनिवारी संपन्न होत असलेला हा भव्य दिव्य उत्सव श्री क्षेत्र मेहुणबारी बरोबर आहे ना। समस्त ग्रामस्थ असतील, भजनी मंडळ असेल, सत्ता कमिटी असेल, या सर्वांच्या कुशल अशा मार्गदर्शनानं वास्तविक पाहता आल्यानंतर फार आनंद वाटला की कधी काळी एक पंगत जीव घालायचं म्हटलं की आम्हाला फार मोठी तकलीफ वाटते किंवा करायला फार मोठा त्रास होतो, पण प्रत्येक शनिवारी अतिशय श्रद्धेनं अतिशय भक्तिभावान ही सगळी मंडळी एकत्र जमतात, अन्नदान करतात आणि भगवान परमात्म्याचं गुणानुवाद करतात। आणि आजच्या शनिवारी आदरणीय आजच्या कथेचे आयोजक असणारे श्री दिलीप अण्णा पाटील असतील, श्री नरेंद्र पोद्दार साहेब असतील, श्री दीपक भाऊ पत्रकार असतील, यांच्या आयोजनातून संयोजनातून हा एक दिवसीय भगवान शनीश्वराच्या कथा महात्म्याचं त्या ठिकाणी चिंतन आपल्याला करायचं आहे। वास्तविक पाहता फार मोठा प्रवास करून आलेलो आहे, सकाळी सुद्धा फार मोठा प्रवास होता, पण आल्यानंतर हरिपाठ ऐकल्यानंतर फार मोठा आनंद वाटला। इतका सुंदर हरिपाठ आदरणीय आमचे गुरुबंधू हरिभक्त परायण दादा महाराज यांनी केला, त्याचप्रमाणे मंदिराची संपूर्ण देखरेख करणारे आदरणीय भीमसिंग भाऊसाहेब असतील, संपूर्ण शनी भक्त परिवार असेल, भैया भाऊ असतील, ही सर्व मंडळी अतिशय प्रेमानं शुद्ध अंतकरणानं त्या परमात्म्याची सेवा करताय। आम्ही रोज कीर्तनासाठी गावोगावी फिरतो, पण वारकरी हरिपाठ ऐकल्यानंतर एक वेगळी ऊर्जा आणि एक वेगळा आनंद मिळतो। एकदा या वारकऱ्यांसाठी जोरदार टाळ्या वाजवा, जोरात जोरात। आणि आदरणीय दादा महाराज खऱ्या अर्थानं संस्कृती जोपासण्याचं काम करताय। लहान लेकरांना हनुमान चालीसा असेल, गीतेचा पाठ असेल, हरिपाठ असेल, भजन असेल, पूजन असेल, नामस्मरण असेल, गुणानुवाद असेल, हे त्यांच्याकडनं करून त्यांच्या बालमनावरती भक्तीचा नवे नवे आपल्या भारतीय परंपरेचा संस्कारांचा त्यांच्या अंतकरणावरती फार मोठा पगडा पाडण्याचं काम हे करताय। असो सगळ्यांना धन्यवाद देतो। मी प्रस्तावनेत जास्त वेळ न घालवता अगदी अल्प वेळेमध्ये भगवान परमात्म्याचं चिंतन कथा महात्म्य मांडण्याचा प्रयत्न करणार आहे। आल्यानंतर पाहिलं महादेवाचं मंदिर आहे, गणरायाचं मंदिर आहे, भगवान शनीश्वर आहे, विठ्ठल रुक्माई आहे आणि भगवान भैरवनाथ सुद्धा आहे, आहे की नाही। कधी कधी त्रिवेणी संगम आपल्याला पाहायला मिळतो, पण या संगमाचा विचार जर केला
तर अलौकिक असं दर्शन आपल्याला इथं आल्यानंतर एक वेगळी प्रसन्नता प्राप्त होते। आदरणीय महाराजांनी सांगितलं की भगवान शनीश्वराचं मंदिर हे 1856 सालचं आहे, 1856 सालचं। आणि दिवसेंदिवस सगळे वारकरी असतील, भक्त परिवार असेल, यांनी आपल्या तनान मनान आणि धनान दृढ संकल्प धरून आज एवढं भव्य दिव्य त्या ठिकाणी मंदिर आपल्याला पाहायला मिळतं। एकदा या ट्रस्टींसाठी जोरदार काळ्या वाजवा जोरात। महाराज दुर्दैव आहे का गावोगावी बंगले लवकर उभे राहत आहे, पण गावातल्या असणाऱ्या राजकारणामुळे गावातली मंदिरं लवकर उभी राहत नाही। सध्याची फार मोठी शोकांतिका आहे, पण सर्वांनी एकत्रित येऊन आदरणीय दादा महाराज म्हणाले की ज्यावेळेस वारकरी भोजनासाठी आली आणि भोजनामध्ये ज्यावेळेस पाणी पडलं, अत्यंत दुःख झालं आणि दृढ संकल्प केला की हे देवा हे परमात्म्या जोपर्यंत इथं सभा मंडप होत नाही तोपर्यंत आम्ही गप्प बसणार नाही असा दृढ संकल्प केला। आणि जसं म्हटलं जातं सत्य संकल्पाचा दाता नारायण, त्या परमात्म्यानं त्यांची हाक ऐकली आणि आता वारकरी नाही तर दर शनिवारी अनेक भाविक येऊन प्रसाद या ठिकाणी ग्रहण करताय, बरोबर की नाही? आणि अशा भगवान शनीश्वराचं महात्म्य, कालभैरवाचं महात्म्य अगदी अल्प वेळामध्ये आपल्याला अगदी पाहायचं आहे। आणि त्या कथेकडे वळण्यापूर्वी सर्वांनी एकदा जोरदार भजन करायचे, जोरात ताळी वाजवून सर्वांनी भजन। भगवान श्री शनीश्वराच्या कथेला आपण प्रारंभ करूया। काय पूर्व इतिहास आहे या शनि भगवंताचा ऐका। भगवान परमात्म्यानं या सृष्टीच्या निर्मितीचा विचार जर आपण श्रीमद भागवतात असेल कुठल्याही ग्रंथामध्ये जर पाहिला तर ब्रह्मदेवानं आपल्या शरीराच्या प्रत्येक अवयवापासून एक एक ऋषींना त्या ठिकाणी जन्म दिला। मनु शतरूपा यांचा इतिहास आपल्याला सर्वांना माहित आहे, तुम्हाला सांगून वेळ नाही वाया घालवायचा। नंतर मनु शतरूपा त्यांना आकुती देहोती प्रसूती प्रेव्रत आणि उत्तानपाद। पण भगवंत ब्रह्मदेवानं जे आपल्या प्रत्येक शरीराच्या अवयवापासून एक एक ऋषी मुनी निर्माण केली, मग अनेक ऋषी निर्माण केली आणि त्या ब्रह्मदेवाच्या अनेक मुलांमध्ये एका मुलाचं नाव आहे, ज्या ऋषींचं नाव आहे मरीची ऋषी। काय नाव आहे? मरीची ऋषी। या मरीची ऋषींचे पुत्र झाले कश्यप, त्यांचे झाले द्वादश, आणि या द्वादश नाच त्या ठिकाणी आदित्य ज्यांना मार्कंड्य म्हटलं जात, भगवान सूर्यनारायणाचा अवतार असणारी साक्षात तेजस्वी ओजस्वी पुत्र त्यांना झाले। अतिशय भव्य दिव्य स्वरूप त्या ठिकाणी त्यांचं आहे आणि हा मार्कंड्य म्हणजेच सूर्य अतिशय प्रतापशाली तेजस्वी कर्तृत्व असणारा हा मुलगा संपूर्ण जगाला सूर्य प्रकाश देऊन सर्वांना सुखी करणारा हा एक सांगू का त्या सूर्यनारायणाचे आपल्यावरती फार मोठे उपकार आहे। मला शनीश्वराची पूर्वपीठिका सांगायची, कुठल्या कुळामध्ये भगवान शनीश्वर जन्माला आले ऐका। त्या सूर्यनारायणानं जर आपल्याला प्रकाश देण्याचं बंद केलं ना, किंवा जर पोद्दारनाना त्यानं जर असा विचार केला जेवढं प्रकाश दिलाय तेवढं बिल आपल्याकडनं घ्यायचं, हाय ती प्रॉपर्टी विकावं लागेल आपली, बरोबर की नाही? आणि मग हा सूर्यनारायण आहे, या सूर्यनारायणाचा विवाह देवशिल्पी विश्वकर्मा आहे यांची जी संज्ञा नावाची कन्या आहे तिच्या सोबत झाला भगवान सूर्यनारायण आणि त्यांची पत्नी संज्ञा। वेगवेगळी नावं आलेली आहे, अतिशय सुखान संसार करताय, पण संसार करत असताना बघा या सूर्यनारायणापासून संज्ञेला दोन मुलं झाली। पहिल्या मुलाचं नाव आहे
यम आणि दुसरी मुलगी झाली तिचं नाव आहे यमुना। लक्षपूर्वक ऐका, सूर्य नारायण विश्वकर्माची पत्नी संज्ञा या सूर्यनारायणासोबत विवाह झाला आणि विवाह झाल्यानंतर दोन अपत्य झाली, दोन लेकर झाली, दोन मुलं झाली। एक आहे यम आणि दुसरी आहे यमुना। अतिशय गोड सुखान संसार चालू आहे, पण ही जी संज्ञा होती ना, हिला भगवान परमात्म्याचं सूर्यनारायणाचं तेज हे झेपवत नव्हतं। आपला पती जर पाहिला तर प्रखर तेज त्याच्याकडे आहे हो, तिला ते सहन होत नव्हतं। मग तिनं काय केलं, आपलीच एक दुसरी प्रतिमा तयार केली शक्तीनं, आपलीच हुबेहूब प्रतिमा तयार केली आणि तिचं नाव होत छाया। त्या छायेला सांगितलं, बघ माझ्या नवऱ्याचं तेज मला सहन होत नाही, मी तपश्चर्या करण्यासाठी वनामध्ये निघून जाते, फक्त तू एक काम कर, काय? जशी मी माझ्या नवऱ्यासोबत संसार करते ना, तशी तू माझी प्रतिकृती म्हणून माझ्या नवऱ्यासोबत राहा। आता छाया भगवान सूर्यनारायण सोबत राहते आणि जी संज्ञा होती ना घोडीचं रूप धारण करून उत्तर कुरुक प्रदेशामध्ये निघून गेली। उत्तरेला जो प्रदेश आहे घोडीचं रूप घेऊन निघून गेली। पुन्हा एकदा सांगतो लक्षपूर्वक ऐका, संज्ञेनं काय करावं, आपल्या नवऱ्याचं तेज तिला झेपवत नाही, आपलीच प्रतिकृती तयार केली, तिचं नाव छाया, आणि स्वतः घोडीचं रूप घेऊन निघून गेली। आता तिच्या जागेवरती सूर्यनारायणासोबत संसार करते कोण? छाया। ही छाया संसार करते आणि संसार करत असताना जे संज्ञेचे दोन मुलं आहे, एक यम आणि एक यमुना, यांना सख्या मुलांप्रमाणे जीव लावते, सख्या मुलांप्रमाणे जीव लावते। आणि जीव लावत असताना तिने कधी त्या मुलांना आपल्या आईची सुद्धा आठवण भासू दिली नाही। सावत्राईचं दुःख फार वाईट असतं, मी भोगलंय म्हणून सांगतो। 15 वर्ष जीवन जगत असताना बाल अवस्थेमध्ये स्वतःचे कपडे स्वतः धुवावी लागली, काही खावस वाटलं तरी मागायची हिम्मत नव्हती, कारण मार मिळायचा। आई स्वतःपासून दूर होती, आईची आठवण यायची, मध्यरात्रीमध्ये उशीमध्ये तोंड घालून रडायचं, पण जर सांगितलं तर आपल्याला बेदाम मार खावा लागेल। हे 15 वर्ष दुःख मी स्वतः भोगले। एक सांगू का, मी नेहमी सांगत असतो, आपली आई जर निघून गेली ना तर या जगातला सुखांचा सागर आपला आटून जातो बाबा। आई आपल्यावरती इतकं प्रेम करते, या जगामध्ये दुसरं कोणीच करू शकत नाही। पुढे जर मला वेळ भेटला तर मी सांगून जाईल, ऐका। ही छाया सूर्यनारायणासोबत असा संसार करते का त्या सूर्यनारायणाला सुद्धा कळालं नाही का ही माझी बायको नाही? दादा महाराज ऐका, इतका गोड सुखानं संसार चाललाय का तिला असं वाटतंय का मी यांची खरी पत्नी आहे, आणि सूर्यनारायणाला सुद्धा कधी असं भासलं नाही का ही माझ्या पत्नीची एक छाया आहे, एक प्रतिकृती आहे। सुखानं संसार चाललाय आणि छाया मार्तंडांच्या घरी संज्ञा म्हणूनच राहू लागली। आपल्या मार्तंडा पतीची सेवा अत्यंत मनोभावे करते आणि या छायेला सुद्धा दोन मुलं झाली। त्याच्यामध्ये पहिल्या मुलाचं नाव आहे शनी आणि दुसऱ्या मुलीचं नाव आहे तप्ती। सूर्यनारायणाची जी दुसरी पत्नी आहे तिच्यापासून शनी भगवान जन्माला आली।
पण ज्या वेळेस जन्माला आले त्याच वेळेस भगवान शनीश्वराने आपली शक्ती दाखवून दिली. काय झालं इथं बसलेल्या प्रत्येकाला मुलगा व्हावा वाटतोय, वाटतोय ना पोतदारांना, प्रत्येकाला वाटतोय. सूर्यनारायणाला मुलगा झाला, आनंद झाला. अरे मला मुलगा झाला, वंशाला दिवा झाला. इथं बसलेल्या प्रत्येकाला वंशाचा दिवास लागतोय. पण अनेकांनी आमच्या समोर आई बापाला चांगले दिवे दाखवले, बरोबर आहे की नाही? मला दोनच मुली. इथं बसलेले अनेक असे लोक असतील का ज्यांनी गर्भामध्ये आपल्या लेकीला मारलं असतील? मारू नका बाबा मुलींना. ती मुलगी ज्या वेळेस गर्भामध्ये असते ती आपल्या आईला काय म्हणते ऐका. सांग ना ग आई मला कोण वाचवणार, काय म्हणते बघा. सांग ना ग आई मला कोण वाचवणार, तुझ्या विना जन्मासी मला कोण घालणार. होईन मी मोठी शिकून शिकून, घेईन भरारी पाखरू होऊन. होईन मी मोठी शिकून शिकून, घेईन भरारी पाखरू होऊन. शाळेतून आल्यावर काम करणार, तुझ्या दुसरून लिला कोण जन्म घालणार. ते लेकरू काय म्हणत, ज्यांना ज्यांना मुली असतील त्यांनी आपल्या मुलीचा चेहरा डोळ्यासमोर आणा. ते लेकरू म्हणत, हे आई मला मारू नको, आई आई तुला वंशाचा दिवा पाहिजे ना. ए अग आई मी पंती होईल ना, अग आई तुझी पूर्ण इच्छा पूर्ण मी करेल, प्रत्येक इच्छा पूर्ण करेल, आई मला मारू नको. राखी पौर्णिमेचा सण ग येईन, दादाला माझ्या राख्या बांधीन दोन दोन. कुंकवाचा शिळा त्याच्या कपाळी लावना, तुझ्या घसून लिला कोण जन्म घालना. माझा सांगण्याचा मुद्दा असा आहे, सूर्यनारायणाला कळालं अरे माझ्या पत्नीला मुलगा झालाय, आता वंशाला कुलदीपक झालाय. आणि ज्या वेळेस सूर्यनारायण पाहिला आले तर पहिला मुलगा आहे शनी. आणि जन्माला आल्याबरोबर त्या शनी महाराजांनी आपला प्रकोप दाखवला. ज्या वेळेस सूर्यनारायण येत आहे त्या सूर्यनारायणाच्या रथाचा जो सारथी होता माझ्या शनी महाराजांची नुसती दृष्टी पडली तर तो अपंग झाला. नुसती दृष्टी पडली तर तो अपंग झाला. आणि सूर्यनारायणाच्या रथाची जी घोडी आहे ती आंधळी झाली. काय प्रकोप असेल माझ्या शनी महाराजांचा ऐका. आणि पाहिल्यानंतर सूर्यनारायण आपल्या रथातून पुत्रमुख पाहण्यासाठी आले. आणि त्यावेळेस मी सांगून गेलो शनी महाराजांची दृष्टी पडताच सारथी जो आहे हा पांगळा झाला. आणि सूर्यनारायणाच्या रथाची घोडी ही अंध झाली. आणि आता पुढे चार मुलं झाली. जी खरी संज्ञा होती ही अरण्यामध्ये तपश्चर्या करते, परमात्म्याचं गुणानुवाद करते. पण आता ही जी छाया होती हिला स्वतःची पोटची मुलं झाली ना. मग आता पोटची मुलं झाल्यानंतर जी संज्ञेची दोन मुलं होती यांची हिडस पिडस करू लागली. आपल्या दोन्ही मुलांना वेळेवरती जीव घालू लागली. आणि या दोन मुलांचा महाराज तिरस्कार करू लागली, त्यांची अवहेलना करू लागली. आणि त्याच वेळेस यमाला आणि यमुनेला सावत्र भावानं वागू लागली. हे जेव्हा सूर्याला कळालं तेव्हा तो रागानं
लाल बुंद झाला आणि छायेला म्हणाला तू आपल्या मुलांमध्ये असा भेदभाव का करते? अगं ही चारही मुलं तुझी ना, मग तू दोन मुलं आधी उराशी बाळगते आणि दोन मुलांना असं लांब का ठेवते? तिनं काहीच उत्तर दिलं नाही. सूर्यानं असे अनेक वेळा सांगितले तरी छाया वागण्यात बदल होत नाही. तेव्हा दुःखी अंतकरणाने यम एके दिवशी आपल्या पिताला सूर्याला म्हणाला पिताजी. यम काय म्हटला? ही आमची आई नाही, जर ही आमची सख्खी आई असती ना तर हिनं आम्हाला असं सावत्र वागणूक दिली नसती हो. सूर्य नारायणाला कळालं काही भेदभाव करती आणि त्यावेळेस सूर्य नारायणानं त्या ठिकाणी श्राप देऊन टाकला. छायेला कळालं का ही दोनही मुलं आपल्या बापाला माझ्याविषयी फितूर करताय आणि मग त्या छायेनं सुद्धा त्या यमराजाला श्राप देऊन टाकला. सांगितलं की जे दैत्य असतील यांचा अधिराज्य करणारा राजा तो होशील, पण सूर्यनारायणानं सांगितलं या सगळ्या जगाचा कारभार लेखाजोखा तुझ्याकडे असेल. यमानं सूर्याकडे केलेली ही तक्रार ऐकतात छायेला अत्यंत राग आला. तिनं यमाला शाप दिला तू प्रेतांचा राजा होशील, सावत्र मुलाला श्राप दिला. पण ज्यावेळेस सूर्यनारायणाला कळालं की ही छाया माझी पत्नी नाही, तिनं छायेला विचारलं नेमका घडलेला प्रसंग काय तो सांग. आणि मग छायेनं सांगितलं मी खरंच तुमची पत्नी नाही, संज्ञेनं मला निर्माण केलं. आणि तिनं मला सांगितलं की तू माझी म्हणून इथं राहा, माझ्या मुलांचा सांभाळ कर. आणि शेवटी सूर्यनारायणाला कळाल्यानंतर ते अरण्यामध्ये गेले आणि आपली जी पत्नी आहे संज्ञा इला मनमून पुन्हा आपल्याकडे घेऊन आली. अशी ही शनी महाराजांची जन्मकथा. या शनी महाराजांचा विचार जर आपण केला, ऐका, ज्यांच्या राशीमध्ये शनी आलाय त्यांना काय त्रास होतो? डोळ्यांचे विकार त्यांना होतात. हा, कारण हा माझा अनुभव आहे. माझ्याही प्रथम स्थानामध्ये शनी म्हणून सांगतो, बरोबर आहे की नाही? ज्यांच्या ज्यांच्या लग्न स्थानामध्ये शनी आहे त्यांना डोळ्यांचे विकार आहे. हा 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 म्हणतील, मला माहित आहे, हे 100% खरं आहे. ज्यांच्या लग्न स्थानामध्ये शनी आहे त्यांना डोळ्यांचे विकार होतात. स्वभाव अतिशय रागीट असतो, चिडचिडा असतो, तापट असतो, दुसऱ्याचं ऐकून घेण्याची सहनशीलता नसते. आता एकमेकाकडे पाहू नका, बरोबर की नाही? दुसऱ्याची ऐकून घेण्याची आजी. कधी कधी त्रिवेणी संगम आपल्याला पाहायला मिळतो, पण या संगमाचा विचार जर केला तर अलौकिक असं दर्शन आपल्याला इथं आल्यानंतर एक वेगळी प्रसन्नता प्राप्त होते. आदरणीय महाराजांनी सांगितलं की भगवान शनीश्वराचं मंदिर हे 1856 सालचं आहे, 1856 सालचं. आणि दिवसेंदिवस सगळे वारकरी असतील, भक्त परिवार असेल, यांनी आपल्या तनानं मनानं आणि धनानं दृढ संकल्प धरून आज एवढं भव्य दिव्य त्या ठिकाणी मंदिर आपल्याला पाहायला मिळतं. एकटं या ट्रस्टींसाठी जोरदार काळ्या वाजवा जोरात. महाराज, दुर्दैव आहे का गावोगावी बंगले लवकर उभे राहताय, पण गावातल्या असणाऱ्या राजकारणामुळे गावातली मंदिर लवकर उभी राहत नाही. सध्याची फार मोठी शोकांतिका आहे. पण सर्वांनी एकत्रित येऊन आदरणीय दादा महाराज म्हणाले की ज्यावेळेस वारकरी भोजनासाठी आली आणि भोजनामध्ये ज्यावेळेस पाणी पडलं, अत्यंत दुःख झालं आणि दृढ संकल्प केला की हे देवा, हे परमात्म्या, जोपर्यंत इथं सभा मंडप होत नाही तोपर्यंत आम्ही गप्प बसणार नाही, असा दृढ संकल्प केला. आणि जसं म्हटलं जातं, सत्य संकल्पाचा दाता नारायण, त्या परमात्म्यानं त्यांची हाक ऐकली
आणि आता वारकरी नाही तर दर शनिवारी अनेक भाविक येऊन प्रसाद या ठिकाणी ग्रहण करताय बरोबर की नाही आणि अशा भगवान शनीश्वराचं महात्म्य कालभैरवाचं महात्म्य अगदी अल्प वेळामध्ये आपल्याला अगदी पाहायचं आहे आणि त्या कथेकडे वळण्यापूर्वी सर्वांनी एकदा जोरदार भजन करायचे जोरात ताळी वाजवून सर्वांनी भजन भगवान श्री शनीश्वराच्या कथेला आपण प्रारंभ करूया काय पूर्व इतिहास आहे या शनि भगवंताचा ऐका भगवान परमात्म्यानं या सृष्टीच्या निर्मितीचा विचार जर आपण श्रीमद भागवतात असेल कुठल्याही ग्रंथामध्ये जर पाहिला तर ब्रह्मदेवानं आपल्या शरीराच्या प्रत्येक अवयवापासनं एक एक ऋषींना त्या ठिकाणी जन्म दिला मनु शतरूपा यांचा इतिहास आपल्याला सर्वांना माहित आहे तुम्हाला सांगून वेळ नाही वाया घालवायचा नंतर मनु शतरूपा त्यांना आकुती देहूती प्रसूती प्रियव्रत आणि उत्तानपाद पण भगवंत ब्रह्मदेवानं जे आपल्या प्रत्येक शरीराच्या अवयवापासनं एक एक ऋषी मुनी निर्माण केली मग अनेक ऋषी निर्माण केली आणि त्या ब्रह्मदेवाच्या अनेक मुलांमध्ये एका मुलाचं नाव आहे ज्या ऋषींचं नाव आहे मरीची ऋषी काय नाव आहे मरीची ऋषी या मरीची ऋषींचे पुत्र झाले कश्यप त्यांचे झाले द्वादश आणि या द्वादश नाच त्या ठिकाणी आदित्य ज्यांना मार्कंड्य म्हटलं जात भगवान सूर्यनारायणाचा अवतार असणारी साक्षात तेजस्वी ओजस्वी पुत्र त्यांना झाले अतिशय भव्य दिव्य स्वरूप त्या ठिकाणी त्यांचं आहे आणि हा मार्तंड्य म्हणजेच सूर्य अतिशय प्रतापशाली तेजस्वी कर्तृत्व असणारा हा मुलगा संपूर्ण जगाला सूर्य प्रकाश देऊन सर्वांना सुखी करणारा हा एक सांगू का त्या सूर्यनारायणाचे आपल्यावरती फार मोठे उपकार आहे मला शनीश्वराची पूर्वपीठिका सांगायची कुठल्या कुळामध्ये भगवान शनीश्वर जन्माला आले आहे का त्या सूर्यनारायणानं जर आपल्याला प्रकाश देण्याचं बंद केलं ना किंवा जर पोद्दारनानं त्यानं जर असा विचार केला जेवढं प्रकाश दिलाय तेवढं बिल आपल्याकडनं घ्यायचं हे ती प्रॉपर्टी विकावं लागेल आपली बरोबर की नाही आणि मग हा सूर्यनारायण आहे या सूर्यनारायणाचा विवाह देवशिल्पी विश्वकर्मा आहे यांची जी संज्ञा नावाची कन्या आहे तिच्या सोबत झाला भगवान सूर्यनारायण आणि त्यांची पत्नी संज्ञा वेगवेगळी नावं आलेली आहे अतिशय सुखान संसार करताय पण संसार करत असताना बघा या सूर्यनारायणापासून संज्ञेला दोन मुलं झाली पहिल्या मुलाचं नाव आहे यम आणि दुसरी मुलगी झाली तिचं नाव आहे यमुना लक्षपूर्वक आहे का सूर्यनारायण विश्वकर्माची पत्नी संज्ञा या सूर्यनारायणासोबत विवाह झाला आणि विवाह झाल्यानंतर दोन आपत्य झाली दोन लेकर झाली दोन मुलं झाली एक आहे यम आणि दुसरी आहे यमुना अतिशय गोड सुखानं संसार चालू आहे पण ही जी संज्ञा होती ना हिला भगवान परमात्म्याचं सूर्यनारायणाचं तेज हे झेपवत नव्हतं आपला पती जर पाहिला तर प्रखर तेज त्याच्याकडे आहे हो तिला ते सहन होत नव्हतं मग तिनं काय केलं आपलीच एक दुसरी प्रतिमा तयार केली शक्तीनं आपलीच हुबेहूब प्रतिमा तयार केली आणि तिचं नाव होतं छाया त्या छायेला सांगितलं बघ माझ्या नवऱ्याचं तेज मला सहन होत नाही मी तपश्चर्या करण्यासाठी वनामध्ये निघून जाते फक्त तू एक काम कर काय
जशी मी माझ्या नवऱ्यासोबत संसार करते ना तशी तू माझी प्रतिकृती म्हणून माझ्या नवऱ्यासोबत राहा। आता छाया भगवान सूर्यनारायण सोबत राहते आणि जी संज्ञा होती ना घोडीचं रूप धारण करून उत्तर कुरुक प्रदेशामध्ये निघून गेली। उत्तरेला जो प्रदेश आहे घोडीचं रूप घेऊन निघून गेली। पुन्हा एकदा सांगतो लक्षपूर्वक ऐका, संज्ञेनं काय करावं? आपल्या नवऱ्याचं तेज तिला झेपवत नाही, आपलीच प्रतिकृती तयार केली, तिचं नाव छाया, आणि स्वतः घोडीचं रूप घेऊन निघून गेली। आता तिच्या जागेवरती सूर्यनारायणासोबत संसार करते कोण? छाया। ही छाया संसार करते आणि संसार करत असताना जे संज्ञेचे दोन मुलं आहे, एक यम आणि एक यमुना, यांना सख्या मुलांप्रमाणे जीव लावते, सख्या मुलांप्रमाणे जीव लावते। आणि जीव लावत असताना तिने कधी त्या मुलांना आपल्या आईची सुद्धा आठवण भासू दिली नाही। सावत्राईचं दुःख फार वाईट असतं, मी भोगले म्हणून सांगतो। 15 वर्ष जीवन जगत असताना बाल अवस्थेमध्ये स्वतःचे कपडे स्वतः धुवावी लागली, काही खावस वाटलं तरी मागायची हिम्मत नव्हती, कारण मार मिळायचा, आई स्वतःपासून दूर होती, आईची आठवण यायची, मध्यरात्रीमध्ये उशीमध्ये तोंड घालून रडायचं, पण जर सांगितलं तर आपल्याला बेदाम मार खावा लागेल। हे 15 वर्ष दुःख मी स्वतः भोगले। एक सांगू का? मी नेहमी सांगत असतो, आपली आई जर निघून गेली ना तर या जगातला सुखांचा सागर आपला आटून जातो। बघा, आई आपल्यावरती इतकं प्रेम करते या जगामध्ये दुसरं कोणीच करू शकत नाही। पुढे जर मला वेळ भेटला तर मी सांगून जाईल, ऐका। ही छाया सूर्यनारायणासोबत असा संसार करते का त्या सूर्यनारायणाला सुद्धा कळालं नाही का ही माझी बायको नाही? दादा महाराज ऐका, इतका गोड सुखानं संसार चाललाय का तिला असं वाटतंय का मी यांची खरी पत्नी आहे? आणि सूर्यनारायणाला सुद्धा कधी असं भासलं नाही का ही माझ्या पत्नीची एक छाया आहे, एक प्रतिकृती आहे? सुखानं संसार चाललाय आणि छाया मार्तंडांच्या घरी संज्ञा म्हणूनच राहू लागली। आपल्या मार्तंडा पतीची सेवा अत्यंश मनोभावे करते आणि या छायेला सुद्धा दोन मुलं झाली। त्याच्यामध्ये पहिल्या मुलाचं नाव आहे शनी आणि दुसऱ्या मुलीचं नाव आहे तप्ती। सूर्यनारायणाची जी दुसरी पत्नी आहे तिच्यापासून शनी भगवान जन्माला आले, पण ज्या वेळेस जन्माला आले त्याच वेळेस भगवान शनीश्वरांनी आपली शक्ती दाखवून दिली। काय झालं? इथं बसलेल्या प्रत्येकाला मुलगा व्हावा वाटतोय, वाटतोय ना पोतदारांना? प्रत्येकाला वाटतोय। सूर्यनारायणाला मुलगा झाला, आनंद झाला, अरे मला मुलगा झाला, वंशाला दिवा झाला। इथं बसलेल्या प्रत्येकाला वंशाचा दिवाच लागतोय, पण अनेकांनी आमच्या समोर आई बापाला चांगले दिवे दाखवले, बरोबर आहे की नाही? मला दोनच मुली। इथं बसलेले अनेक असे लोक असतील का ज्यांनी गर्भामध्ये आपल्या लेकीला मारलं असतील? मारू नका बाबा मुलींना। ती मुलगी ज्यावेळेस गर्भामध्ये असते ती आपल्या आईला काय म्हणते ऐका। सांग ना ग आई मला कोण वाचवणार, काय म्हणते बघा। सांग ना ग आई मला कोण वाचवणार, तुझ्या विना जन्मासी मला कोण घालणार। होईन मी मोठी शिकून शिकून, घेईन भरा
शिकुन शिकुन घेन भरारी पाखरु भगुन शाळेतून आल्यावर काम करना तुझा दुसरून लीला कोण जन्म घालणार लेकरू काय म्हणत जन्ना जन्ना मुली असतील त्यांनी आपल्या मुलीचा चेहरा डोळ्यासमोर आणा ते लेकरू म्हणत हे आई मला मारू नको आई आई तुला वंशाचा दिवा पाहिजे ना हे अगं आई मी पंती होईल ना अगं आई तुझी पूर्ण इच्छा पूर्ण मी करेल प्रत्येक इच्छा पूर्ण करेल आई मला मारू नको राखी पौर्णिमेचा सनग येईन दादाला माझ्या राख्या बांधीन दोन दोन कुंकवाचा शिळा त्याच्या कपाळी लावना तुझा घसून लीला कोण जन्म घालना माझा सांगण्याचा मुद्दा असा आहे सूर्यनारायणाला कळालं अरे माझ्या पत्नीला मुलगा झालाय आता वंशाला कुलदीपक झालाय आणि ज्या वेळेस सूर्यनारायण पाहिला आले तर पहिला मुलगा आहे शनी आणि जन्माला आल्याबरोबर त्या शनी महाराजांनी आपला प्रकोप दाखवला ज्या वेळेस सूर्यनारायण येत आहे त्या सूर्यनारायणाच्या रथाचा जो सारथी होता माझ्या शनी महाराजांची नुसती दृष्टी पडली तर तो अपंग झाला नुसती दृष्टी पडली तर तो अपंग झाला आणि सूर्यनारायणाच्या रथाची जी घोडी आहे ती आंधळी झाली काय प्रकोप असेल माझ्या शनी महाराजांचा ऐका आणि पाहिल्यानंतर सूर्यनारायण आपल्या रथातून पुत्रमुख पाहण्यासाठी आले आणि त्यावेळेस मी सांगून गेलो शनी महाराजांची दृष्टी पडताच सारथी जो आहे हा पांगळा झाला आणि सूर्यनारायणाच्या रथाची घोडी ही अंध झाली आणि आता पुढे चार मुलं झाली जी खरी संज्ञा होती ही अरण्यामध्ये तपश्चर्या करते परमात्म्याचं गुणानुवाद करते पण आता ही जी छाया होती हिला स्वतःची पोटची मुलं झाली ना मग आता पोटची मुलं झाल्यानंतर जी संज्ञेची दोन मुलं होती यांची हिडस पिडस करू लागली आपल्या दोन्ही मुलांना वेळेवरती जीव घालू लागली आणि या दोन मुलांचा महाराज तिरस्कार करू लागली त्यांची अवहेलना करू लागली आणि त्याच वेळेस यमाला आणि यमुनेला सावत्र भावानं वागू लागली हे जेव्हा सूर्याला कळालं तेव्हा तो रागानं लालबुंद झाला आणि छायेला म्हणाला तू आपल्या मुलांमध्ये असा भेदभाव का करते अगं ही चारही मुलं तुझी ना मग तू दोन मुलं आधी उराशी बाळगते आणि दोन मुलांना असं लांब का ठेवते तिनं काहीच उत्तर दिलं नाही सूर्यानं असे अनेक वेळा सांगितले तरी छाया वागण्यात बदल होत नाही तेव्हा दुःखी अंतकरणाने यम एके दिवशी आपल्या पिताला सूर्याला म्हणाला पिताजी यम काय म्हटला ही आमची आई नाही जर ही आमची सख्खी आई असती ना तर हिनं आम्हाला असं सावत्र वागणूक दिली नसती हो सूर्यनारायणाला कळालं काही भेदभाव करती आणि त्यावेळेस सूर्यनारायणानं त्या ठिकाणी श्राप देऊन टाकला छायेला कळालं का ही दोनही मुलं आपल्या बापाला माझ्याविषयी फितूर करताय आणि मग त्या छायेनं सुद्धा त्या यमराजाला श्राप देऊन टाकला सांगितलं की जे दैत्य असतील यांचा अधिराज्य करणारा राजा तो होशील पण सूर्यनारायणानं सांगितलं या सगळ्या जगाचा कारभार लेखाजोखा तुझ्याकडे असेल
यमान सूर्याकडे केलेली ही तक्रार ऐकतात छायेला अत्यंत राग आला. तिने यमाला शाप दिला, तू प्रेतांचा राजा होशील. सावत्र मुलाला शाप दिला. पण ज्यावेळे सूर्यनारायणाला कळालं की ही छाया माझी पत्नी नाही, तिनं छायेला विचारलं नेमका घडलेला प्रसंग काय तो सांग. आणि मग छायेनं सांगितलं, मी खरंच तुमची पत्नी नाही, संज्ञेनं मला निर्माण केलं. आणि तिनं मला सांगितलं की तू माझी म्हणून इथं राहा, माझ्या मुलांचा सांभाळ कर. आणि शेवटी सूर्यनारायणाला कळाल्यानंतर ते अरण्यामध्ये गेले. आणि आपली जी पत्नी आहे संज्ञा, तिला मनमून पुन्हा आपल्याकडे घेऊन आली. अशी ही शनी महाराजांची जन्मकथा. या शनी महाराजांचा विचार जर आपण केला, ऐका, ज्यांच्या राशीमध्ये शनी आलाय त्यांना काय त्रास होतो? डोळ्यांचे विकार त्यांना होतात. हा, कारण हा माझा अनुभव आहे. माझ्याही प्रथम स्थानामध्ये शनी, म्हणून सांगतो. बरोबर आहे की नाही? ज्यांच्या ज्यांच्या लग्न स्थानामध्ये शनी आहे त्यांना डोळ्यांचे विकार आहे. हा 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 म्हणतील, मला माहित आहे, हे 100% खरं आहे. ज्यांच्या लग्न स्थानामध्ये शनी आहे त्यांना डोळ्यांचे विकार होतात. स्वभाव अतिशय रागीट असतो, चिडचिडा असतो, तापट असतो, दुसऱ्याचं ऐकून घेण्याची सहनशीलता नसते. आता एकमेकाकडे पाहू नका. बरोबर की नाही? दुसऱ्याची ऐकून घेण्याची अजिब लग्न स्थानामध्ये, म्हणून ते मांडवलं होत आहे. पण एक सांगतो, ऐका, हे शनी महाराज कोणावरती कृपा करतात? जे चांगल्या मार्गाने धन कमवतात. माझ्या तुकोबरायांनी वर्णन केलंय, जोडोनी या धन उत्तम व्यवहार, जोडोनी या धन उत्तम व्यवहार, जोडोनी या धन उत्तम व्यवहार, उदास विचारे रे करी, उदास विचारे रे करी, उत्तम गति तोय पावे ना, उत्तम गति तोय पावे ना, उत्तम गति तोय पावे शनिदेव कोणावरती प्रसन्न होता? लक्षपूर्वक ऐका, जे चांगल्या मार्गाने धन कमवतात आणि धनातला काही भाग हा परमार्थी कार्यासाठी खर्च करतात, त्यांच्यावरती शनी महाराज प्रसन्न होतात. एवढंच नाही, ऐका, जे इतरांना नेहमी मदत करतात त्यांना शनी महाराज प्रसन्न होतात. दुर्दैव असं आहे का, आता एकमेकांना मदत करण्याची प्रवृत्ती समाजामध्ये राहिलेली नाही. माझे तुकोबराय तर वर्णन करतात का, परोपकार लई नका करू, तुका थोडा तरी परोपकार. जीवन जगत असताना जी माणसं परोपकारी जीवन जगतात त्यांच्यावरती शनी महाराज प्रसन्न होतात. शनिदेवानं कोणालाच सोडलेलं नाही.
रामरायांना सुद्धा शनी लागला, भगवान महादेवाला सुद्धा शनी लागला, ब्रह्मजींना सुद्धा शनिदेव लागला, कोणालाच सोडलं नाही माझ्या या शनी महाराजांनी। आणि ज्यावेळेस त्या शनी महाराजांची अवकृपा होते ना, त्यावेळेस होत्याचं नव्हतं व्हायला काहीच वेळ लागत नाही। ब्रह्मदेवाची कशी फजिती केली शनी महाराजांनी कथा सांग। एके दिवशी प्राप्तकाळी ब्रह्मदेवांना वंदन केले आणि शनी महाराज त्यांना म्हणाले, आता मी तुमच्या राशीला येतोय। ब्रह्माजी म्हणाले, बाबा कशाला उगाच येतो, किती लोकांना शनी आपल्या राशीत आलेले आवडता तो। आता कुंभ जातक आहे जे, त्यांची साडेसाती संपली, नको नको जीव झाला, आता नको नको। नस्तनपूर असेल, जिथे जिथे शनीचे स्थान असतील तिथे तिथे जाऊन नको ते अभिषेक केले पाहिजे, ती पूजा अर्चा केली। पण शनी महाराज असे आहे, तुम्ही किती जरी काही आलं, त्यांच्या मनामध्ये ज्यावेळेस तुम्हाला जे द्यायचं त्यावेळेस ते देतात। ऐका, माझ्या ब्रह्माजींना शनी महाराजांनी कसं पेढा दिली लक्षपूर्वक ऐका। शनी महाराज ब्रह्माजींकडे गेले आणि ब्रह्माजींना म्हणतात, गुरुजी गुरुदेव मी आता तुमच्या राशीला येतोय। तेव्हा गुरु म्हणाले, नको रे बाबा, एक क्षण भर सुद्धा येऊ नको। कोण म्हटले? ब्रह्माजी। एक क्षण भर सुद्धा येऊ नको। तेव्हा मी म्हणालो, माझा तुम्ही कंटाळा करता का? कंटाळा करता माझा, मग मला थारा कोण देणार? शनी महाराज म्हणताय, तुम्ही जर या सृष्टीचे निर्माते आहात, तुम्ही जर माझा कंटाळा केला तर मला थारा कोण देणार? तेव्हा आता मी पाच किंवा किमान अडीच वर्ष तरी येतो। ब्रह्माजींना म्हणाले शनी महाराज, किती म्हणाले? पाच किंवा किमान अडीच वर्ष तरी येतो, तेव्हा आता मी येणार। पण गुरुदेवांनी सांगितलं, मुळीच मान्य नाही मला, तू येऊ नको। आणि शनी महाराज म्हणाले, ठीक आहे, गुरुचं वचन मान्य करावं म्हणून ते ब्रह्माजींना म्हणाले, माझ्यावर कृपा करा, मी काही काळ तरी तुमच्या राशीला येईल, जर मी जर असं केलं नाही तर माझं महत्व कमी होईल। ठीक आहे म्हणाले, फक्त अडीच प्रहर येईल। किती? अडीच प्रहर। आणि अडीच प्रहर आता येणार म्हणून ब्रह्माजींना काय केलं? गंगेमध्ये स्नान केलं आणि ब्रह्मलोकातून कुठे गेले? तर भूतलावरती पृथ्वीवरती गेली। एका गोड अशा ब्राह्मणाचं स्वरूप धारण केलं, गंगेच्या काठीवरती बसले आणि परमात्म्याचं गुणानुवाद करताय, नामस्मरण करताय। कसं करताय? श्री कृष्ण गोविंद हरि मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव। कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव। कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव। हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव। हे नाथ नारायण वासुदेव, हे कृष्ण गोविंद हरे वासुदेव। Hare Krishna, Hare Krishna, Krishna Krishna, Hare Hare।
वरती बसले आणि त्याच वेळेस एक सत्पुरुषाला आणि दोन खरबूज दिले तिने सांगितले ब्राह्मण महोदय ही माझ्या झाडाला चांगली खरबूज आली तुम्ही एवढी घ्या माझ्या शेतात आलेली आहे तुम्ही एवढी घ्या तुम्हाला आज उपवास असेल तर एवढा फलाहार तुम्ही घ्या माझ्याकडनं आणि ब्रह्माजींनी काय केली ती दोन्हीही खरबूज घेतली आणि दोन्ही पायाला अशी दाबून धरली काही कालांतरानं त्यांनी काय करावं ती खरबूज घेतली आणि एका पिशवीत ठेवली आणि त्या राजाचा जो राजधानीचा जो कारभार पाहणारा जो प्रधान होता त्याच वेळेस त्यानं दवंडी पिटवली की राजकुमार आणि प्रधानाचा मुलगा ही दोघही लापता आहे बेपत्ता आहे आणि जो कोणी त्यांना सापडून देईल त्यांना काही प्रमाणात राजमुद्रा भेट दिल्या जातील संपूर्ण राज्यामध्ये हाहाकार माजलाय की राजकुमार गायब आहे शनी महादेवांनी ब्रह्माजींना कशी पीडा दिली आहे का चौफेर राज्यात सैनिक पसरलेले आहे राजकुमार सापडत नाही करावं काय आणि ज्यावेळेस त्या ब्राह्मण मुनींकडे आले आणि आल्याबरोबर पाहिलं आणि सैनिकांनी विचारलं महोदय तुमच्या या पिशवीमध्ये काय आहे सांगितलं खरबूज आहे मला खाण्यासाठी एका सद्ग्रहस्थानं दिली सांगितलं मग खरबूज आहे तर त्याच्यातून असं रक्त का पडते रक्त पडत होत आणि रक्त पडत असताना पाहिलं सैनिकांनी ते जवळ घेतलं आणि पाहिलं तर त्याच्यात खरबूज नव्हती तर राजकुमार आणि प्रधानाच्या मुलांची दोघांची शिर होती ब्राह्मण मुनींना राजासमोर उभं केलं संपूर्ण राज कारभारा विस्कळीत झालाय राजकुमार आणि प्रधानांचा मुलगा मरण पाहुलाय आणि या ब्राह्मण मुनींनी त्यांची हत्या केली संपूर्ण बातमी चौफेर पसरली आणि राजाने विचारावं का तुम्ही माझ्या मुलांना मारलं काय अपराध होता त्यांचा ब्राह्मण मुनी ओरडून ओरडून सांगताय माझा आणि तुमच्या मुलांचा काहीही संबंध नाही मी त्यांना पाहिलं सुद्धा नाही मग मी त्यांना मारेल कसं हो राजानं आवेशात आपल्या सैनिकांना सांगितलं जा आणि यांना सुळावरती देऊन टाका ब्राह्मण मुलींना घेऊन गेले आणि आता सुळावरती देणार आणि सुळावरती ज्यावेळेस देणार जे सैनिक होते त्या सैनिकांना ब्राह्मण मुलींनी सांगितले हे पैसे घ्या दोन प्रहर झाले फक्त अर्धा प्रहर माझ्यासाठी थांबा कारण अडीच प्रहर काय होता शनी होता दोन प्रहर झाले फक्त अर्धा प्रहर थांबा आणि अर्ध्या प्रहरानंतर मला काय करा तुम्ही भले सुळावरती चढवा आणि अर्धा प्रहर झाल्यानंतर घडलं काय राजकुमार आणि प्रधानांचा मुलगा राजदरबारामध्ये परत आले राजाला आनंद झाला आणि आनंदाच्या भरामध्ये राजानं लगेच सैनिकांना सांगितलं जा 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 पटकन जा आणि त्या ब्राह्मण मुनींना सुळावरती चढवताय ते थांबवा अरे ब्रह्महत्येचं पातक मला लागेल थांबवा थांबवा आणि सैनिक गेली आणि ज्या ब्राह्मण मुनींना म्हणजे ब्रह्मदेवाला सुळावरती चढवणार होते ना त्यांना खाली उतरवलं आणि खाली उतरवल्यानंतर जी दोन शिर होती कापलेली ती पाहिल्यानंतर ती खरबूज परत जशीच्या तशी झाली म्हणजे शनी महाराज जर एखाद्याच्या राशीला आले उदाहरणार्थ तर होत्याच नव्हतं आणि नव्हत्याच होत व्हायला वेळ लागणार नाही या शनी महाराजांनी कोणाकोणाला त्रास दिला ऐका एकदा शनिदेव भगवान शंकराकडे गेले आणि म्हणाले मी तुमच्या राशीला येतो तेव्हा शंकर म्हणाले तू येऊन काय करणार येऊन पण येशील तेव्हा सांगून ये आता हा बाबा सांगून येणार आहे का महादेवाकडे गेल्याबरोबर शनी महाराज म्हणाले आणि शनी महाराजांचं फार गोड काम आहे सांगून येतात ते आपल्यासारखं नाही न सांगता महादेवांना म्हणाले मी सांगून येतो अरे तू येऊन करशील तरी काय
ज्यावेळेस येणार त्यावेळेस सांगून ये, सांगितलं ठीक आहे. आणि मग असे शनीने सांगितले, मग शंकर बसले लपून. आणि लपून बसल्यानंतर शनी म्हणाले, महादेव तुमचं धाक अवघ्या त्रैलोक्याला आहे, पण मी येताच तुम्ही लपून बसतात, हे काय थोडे झाले? म्हणजे शनी महाराजांचा प्रकोप बघा का भगवान. शिवजी सुद्धा त्यांच्या प्रकोपाला घाबरत होते, लपून बसली. शनी महाराज रामरायाच्या राशीला गेले, त्यामुळे त्यांना वनवास घडला. सीता मैयेच्या राशीला गेले, त्यावेळेस रावणानं त्यांना पळून न्यावं. आणि रावणाच्या मंचकाखाली ऐका, आपल्याला सगळ्यांना माहिती रावण, रावण हा रावण एवढा ऐश्वर संपन्न होता, जगद्गुरु तुकोबराय त्याच्या संपत्तीचं वर्णन करतात. लंके माझे घरे किती ती ऐका, सांग तसे संख्या तैसी तैसी, पाच लक्ष घरे पाषाणाची जेथे, सात लक्ष घरे भीती बंदी, कोटी घरे जेथे काशान तांब्याची, शुद्ध कांचनाची सप्तकोटी. तुकोबराय म्हणता, सांगा ती कवडी गेली नाही, सांगा ती कवडी हे तुका म्हणे जाती संपदा. शनी महाराजांचा प्रकोप या रावणाच्या जीवनात झाल्यानंतर काय घडलं आपल्या सगळ्यांना माहिती आहे. सगळी देव ही रावणाकडे काय होती, बंदी खाने होती, बंदिस्त होती. आमचा खंडोबा राया दाढी करायला होता, गणपती बाप्पा गाढ वळायला होता, बरोबर ही की नाही? आणि सगळी जी ग्रह आहे अशी पालथी मांडली होती रावणानं, त्यांच्यावरती झोपायचा. त्यावेळेस नारद मुनी शनी बाबांकडे गेले आणि शनी रायाला म्हणाले, का हो मी तर आतापर्यंत ऐकले तुमच्या कचाट्यातून कोणी सुटलं नाही, हा बाबा कसा सुटला? सांगितलं फक्त याला एकदा मला सुलट करायला सांगा, त्यानं उलट ठेवलंय मग तो आमच्यावर झोपतोय. नारद मुनी गेले जसे कंसाकडे गेले होते, पुण्य सारा वया भेटे देव ऋषी, बरोबर की नाही? तस त्या रावणाकडे गेले आणि सांगितलं, हे बाबा अरे यांच्या पाठीवर कुठं पाय देतो, यांच्या नरडेव पाय दे, जेवढी ही ग्रह आहे सगळी अशी सुलटी कर आणि यांच्या मुंडीवर पाय दे. आणि अगोदर जी उलटी मांडलेली ग्रह होती सुलटी केली, आणि आता त्या शनी बाबांच्या सगळ्या ग्रहांच्या छातीवर पाय दे म्हणे. आणि जेव्हा शनी राजाची दृष्टी रावणावरती पडली, आणि पडल्याबरोबर आपल्या सगळ्यांना माहिती आहे त्या रावणाचा सुद्धा परता काळ चालू झाला. या शनी महाराजांनी कोणालाच त्या ठिकाणी सोडलं नाही, महाराज रावणाला सोडलं नाही, अनेकांना या शनी महाराजांनी त्रास दिला. आणि आपल्याही जीवनामध्ये जर आपल्याला वाटत असेल का शनी भगवंताची कृपा आपल्यावरती कायम राहावी, फक्त शनिवारी यायचं आणि आमच्या शनीश्वराची प्रार्थना करायची. तेल त्यांना वाहायचं, दुर्दैव असं आहे का पाश्चात्य संस्कृतीचं आक्रमण आपल्यावरती होतंय. परकीय धर्माची लोक म्हणतात तुम्ही शिवलिंगावरती दूध का वाहतात, अरे आमचा देव आहे आम्ही दूधा नांगोळ घालू, तुमचं काय जातंय, बरोबर की नाही? दुर्दैव आहे
की या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये ही संपूर्ण वारकरी परंपरेची मंडळी असताना सुद्धा पाश्चात्य संस्कृतीचं औडंबर सध्याच्या पिढीनं केलं जातंय. देवाला कशाला पाहिजे दही, देवाला कशाला पाहिजे तूप, देवाला कशाला पाहिजे अगरबत्ती, धूप, पंचामृत एखाद्या गरीबाच्या मुखामध्ये घातलं तर काय फरक पडणार अशी म्हणणारी सुद्धा काही हिंदूंचीच औलाद आपल्याला पाहायला मिळते. एक सांगू का, आल्याबरोबर मी या गावामध्ये छत्रपती शिवरायांच्या त्या कमानावरती स्मारक पाहिलं. माझा मूळ विषय शिवचरित्र आहे, अगदी थोडस सांगून जातो. ही मंदिर आबादीत आपल्याला पाहायला मिळते, याला जबाबदार व्यक्तिमत्व जर कोण असेल तर छत्रपती शिवाजी महाराज. छत्रपती शिवाजी महाराज जर या महाराष्ट्राच्या भूमीला मिळाले नसते तर आज कदाचित चित्र वेगळं असतं. सांगू का तुम्हाला, ऐका कसा होता बाराव्या शतकातला महाराष्ट्र. या महाराष्ट्राचा जर विचार केला, ऐका, ओम नमो श्री जगदंबे करुण प्रारंभ हे टप्पावर थापतो होता बाराव्या शतकातला महाराष्ट्र. आज जरी महाराष्ट्र आपल्याला सुजलाम सुफलाम दिसत असला पण बाराव्या शतकातल्या महाराष्ट्राचा जर विचार केला तर बाराव्या शतकातल्या महाराष्ट्रावरती पौर्णिमेचा चंद्र खिळखिळीत होता. अरे सोन्या नाण्यानं नाहत होता बाराव्या शतकातला महाराष्ट्र, पण दृष्ट लागली महाराष्ट्राला. अरे विंध्याचलाच्या पाठीमागून 8000 आक्षेप धुळीची लोकगीत या महाराष्ट्राच्या भूमीवरती चालत आले आणि येणाऱ्या शत्रूचं नावही कळालं. अल्लाह ओके नखिल जी, अरे धनधान्याची लूट केली यात नवल काय, पण तारुण्य आणि सौंदर्य सौरस वापर लुटलं जाऊ लागले. अरे मराठ्यांच्या माता माऊलींचे काय अपराध ठरावे. अरे पाहता रोग जरी एकवटून आले तरी रोग सुद्धा ज्या गोष्टीला शिवत नाही ती माझ्या माता माऊलींची अब्रू, पण सर्वस्वावर लुटल्या जाऊ लागली ना बाबा. आणि त्याच वेळेस माझ्या जिजाऊ मातेनं त्या भवानीच्या चरणावरती साकडं घातलं. काय म्हणावं, हे महिषासुर मर्दिनी पाहतेस काय, पुत्र रत्न दे दारू हडपयाचा दारू गळत दारू हडपयाचा दारू Thank you.
का हे सांगायचं तात्पर्य या ठिकाणी आबादित आहे. याला जबाबदार जर कोण असेल तर छत्रपती शिवाजी महाराज. छत्रपती शिवाजी महाराज जर या महाराष्ट्राच्या भूमीत नसते, काशी की कला जाती थी, मथुरा में मस्जिद बनती थी, एक शिवाजी नहीं होता दो सब की सुनता होती थी. बरोबर की नाही? अरे जावळे समाजा राजमाता धर्ममाता जिजाऊ साहेब शिवनेरी गडावरती गेल्या आणि शिवनेरी गडावरती गेल्यानंतर त्यांना विचारण्यात आलं, मा साहेब जेव्हापासून तुम्ही शिवनेरी गडावरती आला तेव्हापासून तुम्हाला काही खावस प्यावस वाटत नाही. माझ्या जिजाऊ मातेला डोहाळे विचारण्यात आले आणि त्यावेळेस कडाडली माझी जिजाऊ माता आणि माझ्या जिजाऊ मातेने उत्तर दिलं, अहो लक्ष्मीबाई मला खाण्या पिण्याचे डोहाळे नाही. मला डोहाळे कशाचे सांगू तुम्हाला? झिले टोप धरावा, ज्ञान तलवार हाती घ्यावी, घोड्यावरती स्वार व्हावं आणि सो कोणी माझ्या हिंदूंच्या माता बहिणींना उचलू नये. त्या हैराणाचं शिर एका बाजूला आणि धड एका बाजूला करावं असे डोहाळे माझ्या जिजाऊ मातीला लागली होती. अगदी तरुण मंडळी बसली म्हणून सांगून जातो, मला पुन्हा माझ्या पूर्ण विषयावरती यायचे ऐका. माझ्या जिजाऊ मातेनं छत्रपती शिवरायांना कसं घडवलं अगदी एक प्रसंग सांगतो आणि नंतर शनी शिंगणापूरचा इतिहास सांगतो ऐका. कसं घडवलं माझ्या जिजाऊ मातेनं शिवरायांना? एक दिवसाचा प्रसंग. बाळराजे आणि राजमाता राजगडावरती असताना राजगडाच्या पायथ्याशी तमाशा आला आणि बाळराजे तमाशा पाहिला गेले. मा साहेबांना कळालं बाळराजे आपल्या सवंगड्यांसोबत तमाशा पाहिला गेले आणि आल्याबरोबर माझ्या जिजाऊ मातेनं बाळराजांना विचारलं, बाळराजे कुठे गेला होता? बाळराजे खोटं बोलली, मासाब आमच्या मित्रांसोबत खेळायला गेलो होतो आणि कडाडले माझ्या जिजाऊ माते धडाड विशेष मुस्कटा दिली आणि मग बाळराजे म्हणता, मासाब मासाब बाया कशांना असतात ते पाहायला गेलो होतो आणि माझ्या जिजाऊ मातेनं म्हणावं, बाळराजे तुम्हाला बाया नाचवणारा नाही तर बाया वाचवणारा राजा व्हायचे ही शिकवण माझ्या जिजाऊ मातेनं छत्रपती शिवरायांना दिली आणि ही शिकवण दिल्यामुळेच हा महाराष्ट्र घडलाय. या महाराष्ट्राचं नवनिर्माण जर कोणी केलं असेल तर ते माझ्या शिवरायांना केलंय. बघा शनी महाराजांचा इतिहास कथेचा भाग पाहत असताना संपूर्ण महाराष्ट्र भर ज्या शनी शिंगणापूर चा विचार केला जातो हे दैवत कसं त्या ठिकाणी प्रस्थापित झालं याचा भाग तुमच्या समोर मांडतो. आजकाल या विज्ञान युगामध्ये वारंवार बुद्धिवादी मनुष्य दैवी विचारांवरती अनेक प्रकारचे आरोप करत असतात, प्रत्यारोप करत असतात, पण तरी देखील ज्या ठिकाणी आध्यात्मिक भाव जर आपण पाहिला हे विज्ञान ज्या ठिकाणी संपत त्या ठिकाणी अध्यात्म सुरू होत. माझ्या विश्व माऊली ज्ञानोबरायांचा विचार जर केला, आता हे चंद्रयान 3 झालं, अनेक शोध आता आपण म्हणतोय लावले, पण कधी जर ज्ञानेश्वरी उघडून पाहिले तर अनेक शोध माझ्या ज्ञानोबरायानं त्या ज्ञानेश्वरी मध्ये सांगितलेले आहे. हे सूर्य आता तुम्ही अनेक दुर्बिणी पाहून सांगाल, पण 750 वर्षापूर्वी कुठलीही औद्योगिक क्रांती झालेली नसताना सगळ्या ग्रहांचा अभ्यास माझ्या ज्ञानोबरायानं सांगितलाय. हे घटिका यंत्र परिभ्रमेगा हे ज्ञानोबरायानं सांगितलंय, पण
पण दुर्दैव आहे का आपल्याला अजूनही ते महत्व कळालेलं नाही। ऐका या शनिशिंगणापूरचा जर इतिहास आपण पाहिला तर बराच वर्षापूर्वी म्हणजे सुमारे 150 ते 200 वर्षापूर्वी ओढा होता तिथे आणि या ओढ्याला पूर आला आणि त्या पुरामधूनच एक शिळा वाहत आली। शिळा आणि ही शिळा ज्यावेळेस आली एका गुराख्याच्या मुलाने खेळता खेळता त्या शिळेला काठ्या टोचल्या त्यावेळेस त्याच्यातून रक्तस्त्राव वाहू लागला। शनिशिंगणापूरचं सांगतोय त्याच्या अगोदर माझ्या गावामध्ये घडलेला प्रसंग ऐका। शनिदेवाची मूर्ती स्थापन करायची आमच्या गावामध्ये जवळपास 25 ते 26 वर्षापूर्वी घडलेला प्रसंग। गावातली मंडळी पूर्वी ज्या कमांडर गाड्या असायच्या त्या घेऊन गेली पण घेतल्यानंतर घडलं काय मूर्ती आणण्यासाठी मला गावाचं नाव माहित नाही पण इकडे जेजूर त्या साईडला गेली काळा पाषाण तिकडे असतो कोल्हापूर साईडला गेली। शनिदेवाचं आता मूर्ती स्थापन करायची शिळा बसवायची गावची मंडळी गेली पण आमच्याकडे ज्यांचा सगळ्यात मोठा प्रभाव आहे अशी असणारी राष्ट्रसंत सद्गुरु जनार्दन स्वामी महाराज मी त्या परंपरेचा पैक आहे। पूज्यश्री साकूरला मधुगिरीजी बाबाजी आहे ते माझे चुलते आहे। वास्तविक पाहता संतांना गुणगोत नसतं पण मी ज्या परंपरेमध्ये वागतोय ज्या परंपरेचा वारसा घेऊन भगवत भक्ती करतोय ती परंपरा सांगायला मला आनंद आहे। पूज्यश्री मधुगिरीजी बाबा साकूरला जर कधी आश्रमात गेले तर त्यांची गाडी अनेकांनी पाहिली असेल हा त्या गाडीची अवस्था सुद्धा पाहिली असेल। 7 जण असताना एकाच्या केसालाही धक्का लागला नाही पण संपूर्ण बाबांनी आपल्यावरती ओढून घेतले। कधीतरी गेले तर पहा खऱ्या महात्म्याची ताकद काय असते। गावकरी मंडळी शनी महाराजांची शिळा आणण्यासाठी गेले पण गेल्यानंतर गावामध्ये सगळेच लोक चांगले असतात असं नाही काही आगोचरही असतात। या दोन शिळा होत्या जशी ही दोन मॉनिटर आहे अशा दोन शिळा मोठ्या ही होती मेहुणबारी गावची आणि ही होती नांदगावची। पण नांदगावची जी शिळा होती ही आमचं जे नांदुरगाव आहे समजा मेहुणबारीच्या गावच्या लोकांना आवडली पण ती शिळा जी होती दुसऱ्या गावची होती। आदरणीय माधवगिरी बाबांना फोन केला की ती शिळा नकोय आपल्याला दुसरी आवडलेली। बाबा म्हणाले ज्या गावच्या लोकांनी त्या शिळेला मान दिलाय पैसे दिले आता त्या शिळेला त्या गावची वेद लागली तुम्ही आता ती आपल्याकडे आणू शकत नाही नाही आणू शकत तुम्ही। पण अगोचर लोक म्हणे बाबाला काय कळतंय म्हणे काय कळतंय बाबाला शनी महाराजांचा प्रकोप सांगतोय लक्षपूर्वक ऐका। अरे दगड आहे म्हणे बाबाला गेले हो काय कळणार ही नांदूरची का ही त्या गावची आपण घेऊन जाऊ। त्या गाडीमध्ये ती शिळा टाकली आणि येत असताना ज्या गावची ती शिळा होती त्या ठिकाणी जो फाटा फुटत होता त्याच गावाच्या चौफुलीवरती त्या गाडीचा अपघात झाला आणि एकही शिल्लक राहिला नाही एकही शिल्लक राहिला नाही। ही माझ्या गावात घडलेली घट्ट सत्य परिस्थिती आधी आहे कधी तुम्ही नांदूरला येऊन विचारा। आणि ती जी शिळा आहे ती परत ज्या गावाला लागत होती त्या गावकऱ्यांनी सुद्धा नेली नाही रस्त्याच्या कडेला पोतदारांना अनेक वर्ष ती पडून राहिली पण तिचं कोणी पूजनही केलं नाही आणि तिला कोणी हातही लावला नाही। महाराज ज्यावेळेस आपण एखाद्या मंदिरासाठी एखादी मूर्ती घ्यायला जातो आणि त्या मूर्तीसाठी आपण जी काय असेल दक्षिणा देत असेल त्यावेळेस त्या मूर्तीला सुद्धा आपल्या गावची ओढ लागते आपल्या गावची आस लागते। आणि आपण जर मग परिणामी कधी कधी मूर्ती बदलतो अनेक
अडचणी आपल्याला येत असतात ऐका। मी शनी शिंगणापूरचा इतिहास तुमच्या समोर मांडतोय। ज्यावेळेस त्या शनी शिंगणापूर गावामध्ये ओढ्याला पूर आला, त्या पुरामध्ये एक शिळा वाहत आली, एका गुराख्याच्या मुलानं पाहिली आणि आपल्याकडे बघा पूर आला का काही वाहून आलं का मग काठीनं असं बाजूला काढायचं, बरोबर आहे की नाही? ती शिळा वाहत आली, त्या खेळता खेळता त्या शिळ्याला काठ्या टोचल्या आणि काय आश्चर्य, जिथं काठ्या टोचल्या त्याच्यातून रक्त वाहू लागली। मुलं घाबरली आणि घाबरून गावातल्या सगळ्या गावकऱ्यांना सांगू लागली का या शिळेमधन रक्त स्त्राव होतोय, रक्त येतंय, काय करायचं? सगळी गावकरी मंडळी अतिशय आश्चर्यचकित झाली आणि त्याच रात्री तिथं एक भाविक होता, त्याच्या स्वप्नामध्ये शनी महाराज गेले आणि दृष्टांत दिला, मी शनिदेव आहे, अमुक ठिकाणी आलो आहे, मला तेथून घेऊन या आणि माझी स्थापना करा। हे कळताच सगळे गावकरी गेले, बैलगाड्या झुंपल्या, पूर्वीच्या काळी काही वाहन नव्हती, बैलगाड्या झुंपल्या आणि त्या शिळेला आता गावामध्ये घेऊन यायचं, पण घडलं काय ऐका, त्यांनी ती शनिदेव रूपी शिळा गावकरी बैलगाडीत घेऊन आले, उचलायला सुरुवात केली पण ती शिळा जागीच ऋतून बसली, मुळीची ती हालत नव्हती। आणि आता काय करायचे असा प्रश्न झाला तेव्हा शनिदेवानं पुन्हा दृष्टांत दिला, कोणीतरी मामा भाचे असलेल्या दोन लोकांनी मला उचलण्याचा प्रयत्न करा। मामा भांजी, आजही तुम्ही जर शनी शिंगणापूरला जर कधी गेली, मामा भाच्यांकरवी पूजा केली जाते, हा तिथला प्रघात आहे। आणि तिथलं अजून एक फार मोठा आश्चर्य, आजही जर कधी शनी शिंगणापूरला आपण गेलो, आजही दरवाजे आपल्याला पाहायला मिळत नाही, बरोबर आहे की नाही? असं म्हटलं जातं जर चोर तिथे चोरी करतोय तर गावाची वेश सुद्धा तो ओलांडत नव्हता, तो आंधळा व्हायचा। कदाचित आता उच्च शिक्षित लोकांचा जर विचार केला त्यांना या गोष्टीवरती विश्वास नसेल, पण आजही जर तुम्ही कधी जर बस स्टँड जवळ जे सुलभ शौचालय त्याला अजूनही दरवाजे नाही, जाऊन बघा कधीतरी शनी शिंगणापूरला। महाराज, या भगवान शनीश्वरांचा जर आपण विचार केला, ज्यानं भक्ती केली त्याला एक चांगला प्रसाद देतात, पण ज्यांच्यावरती अवकृपा झाली त्यांचं वाटोळं व्हायला काहीच वेळ लागत नाही। विक्रम राजाची अगदी गोड कथा मी तुमच्या समोर मांडतोय, अगदी अल्प वेळामध्ये आपण बघणार आहोत, ऐका। ज्यावेळेस विक्रम राजा आपल्या गादीवरती बसलेला आहे आणि जगामध्ये सगळ्यात कुठला ग्रह श्रेष्ठ आहे तो सगळ्या आपल्या प्रधानांना विचारतोय, त्यावेळेस कोणी म्हणत बुध ग्रह श्रेष्ठ आहे, कोणी म्हणत रवी श्रेष्ठ आहे, कोणी म्हणत नेपच्यून श्रेष्ठ आहे। आणि एका ब्राह्मण मुनीने सांगितलं या जगामध्ये गुरु ग्रह श्रेष्ठ आहे। आणि शनिदेवाची कथा ज्यावेळेस सांगितली त्यावेळेस घडलं काय ऐका, इकडे लक्ष द्या। हा विक्रम राजा बसलेला असताना त्या ब्राह्मण मुनींनी कथा सांगितली का या शनिदेवांचा प्रकोप बघा जन्माला आले, आणि जन्माला आल्याबरोबर घोडे ही आंधळी केली आणि सारथी हा पांगळा केला, आणि विक्रम राजाने टाळी वाजवली, अरे काय जन घोडे आंधळी केली जन सारथी पांगळा केला, काय तो श्रेष्ठ ग्रह असेल, काय तो देव श्रेष्ठ असेल? भगवान शनीश्वराची चेष्टा केली, थट्टा उडवली। आणि त्याच वेळेस शनी महाराज स्वर्ग लोकातून आकाश मार्गाने जात होते। शनी महाराज
खाली उतरले त्यांनी पाहिलं का हा विक्रम राजा माझी चेष्टा करतोय थट्टा करतोय। त्या दरबारामध्ये ज्यावेळेस आले सगळे घाबरले आणि शनी महाराजांनी त्या विक्रम राजाला म्हणावं माझी चेष्टा करतोय माझी थट्टा करतोय आता बघ आता मी तुझ्या कन्या राशीला येतोय। सर्वांनी हात जोडून विनंती केली पण शनी महाराजांनी कोणाचंच ऐकलं नाही कोणाचंच ऐकत नाही। काही काळ निघून गेला आणि काही काळ निघून गेल्यानंतर जवळपास काही वर्षाचा काळ निघून गेल्यानंतर त्या विक्रम राजाच्या दरबारामध्ये काही घोडेस्वार काही लोक घोडे विकायला आली। घोडे विकायला आल्याबरोबर विक्रम राजाला ती घोडी आवडली ती घोडी साधी सुधी नव्हती त्या घोड्यावरती बसल्याबरोबर ती घोडी आकाशात उडायची। विक्रम राजा त्या घोड्यावरती बसला पहिल्या घोड्यावरती बसला पुन्हा खाली आला आणि दुसऱ्या घोड्यावरती ज्यावेळेस बसला त्यावेळेस जसा उडाला तसा परत खाली आलाच नाही कारण हा घोडे विकणारा दुसरा कोणी नव्हता तर हे शनी महाराज साक्षात होते। त्या विक्रम राजानं भगवान शनीश्वराचा जो अपमान केला होता ना जी थट्टा केली होती त्या विक्रम राजाला दाखवायचं होतं का नेमका शनी महाराजांचा प्रभाव काय आहे। विक्रम राजा एका दुसऱ्या नगरीमध्ये उतरला जंगलामध्ये उतरला आणि उतरल्याबरोबर काही कालांतरानं तो घोडा गायब झाला घोडा गायब झाला। विक्रम राजाला कळालं नाही नेमकं माझ्यासोबत घडतं काय आणि मजल दर मजल प्रवास करत असताना एका गावाजवळ आला एका व्यापाऱ्यानं विक्रम राजाला पाहिले आणि पाहिल्याबरोबर त्या व्यापाऱ्याला असं वाटलं हा कोणीतरी सद्ग्रहस्थ दिसतोय चांगला दिसतोय सुंदर दिसतोय रुबाबदार दिसतोय याच्यासोबत माझ्या मुलीचं लग्न केलं पाहिजे। प्रत्येक बापाला वाटतं माझ्या मुलीसोबत चांगला तिला वर मिळावा चांगलं लग्न व्हावं असं प्रत्येक बापाला वाटत असतं म्हणून त्या माणसानं विक्रम राजाला घरी घेऊन यावं त्याला चांगलं खाऊ घालावं आणि सांगावं तुम्हाला हवं तितक्या दिवस इथे राहा। पण दुसऱ्या दिवशी काय घडलं जो सद्ग्रहस्थ होता त्याच्या मुलीचा हार चोरीला गेला आणि चोरीला गेल्याबरोबर सकाळी उठल्याबरोबर त्या सतग्रहस्थानं आणि त्या मुलीनं विक्रम राजावरती आरोप केला की रात्री आमच्याकडे खाल्लं ना आमचाच हार चोरला आमचा हार परत द्या आमचा हार परत द्या। विक्रम राजा म्हणतो अहो मी इथून जागचा हल्लो नाहीये तुमचा हार का बर चोरेल मी आणि मला त्याच्यापासून फायदा काय काय फायदा होणार मला इकडे लक्ष द्या तुम्ही अगदी 10 मिनिटात संपवतो मी ऐका सांगितलं मला त्याच्यापासून काही फायदा नाही पण ऐका एक गोष्ट मी तुम्हाला सांगून जाईल याच्यामध्ये या ठिकाणी या जळगाव जिल्ह्याचे खासदार आदरणीय उन्मेषदादा पाटील हे आलेले आहे जोरात टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत करायचं आहे दादांना द्यावे तेवढी धन्यवाद। बघा ज्या ठिकाणी राजकीय सत्ता राजकारण आणि धर्मकारण एकत्र येतं त्या ठिकाणी फार मोठा विकास होत असतो आणि या कार्यासाठी आदरणीय दादा आलेले आहे एकदा पुन्हा जोरात टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत करायचं आहे।
आपल्या खानदेशाचे आणि जळगाव जिल्ह्याचे खासदार आदरणीय श्री उन्मेश दादा पाटील त्यांचा आगमन आपल्या मेहुणबारे गावामध्ये श्री क्षेत्र शनी महाराजांच्या या दरबारामध्ये झालेला आहे। दादांसाठी सर्वांनी एकदा टाळ्या वाजवून त्यांचं अभिनंदन स्वागत करूया, कारण त्यांचं खूप मोठं आपल्याला लाभलेलं आहे। खूप मोठी मदत सुद्धा दादांनी आपल्याला केलेली आहे, ती मदत म्हणजे संत निवासासाठी या ग्राम पंचायतीच्या जागेवर म्हणजे इकडे आणि 20 लाखाचं पत्र दादांनी आपल्याला त्याच्या निधीतून दिलेलं आहे। त्यांचं अभिनंदन भगवान शनेश्वराला आपण असं साकळ टाकूया की दादांच्या जीवनात सदा सर्व काळ असं त्यांच्या जीवनात मध्ये सुख दरवळत राहो अशी मी अपेक्षा सर्वांच्या संत महानुभावांच्या वतीने करत असतो। आणि विशेषताने आपले भैया दादांचं मत असं आहे आणि सर्वांचंच मत आहे की बाजूला गिरणा मैयाच्या तीरावर एक माय माऊलींसाठी ऋषी पंचमी हरतालिका जो सण पावन असतो त्यासाठी सर्वांसाठी एक सोयीचं होईल म्हणून गिरणा मातेच्या या नदीमध्ये गिरणा घाट तयार व्हावा अशी संकल्पना आता केलेली आहे आणि ती संकल्पना पूर्ण नेईल तो भगवान शनेश्वर आपल्यावर कृपा करतील। आणि म्हणून दादा आलेत आणि या कार्यक्रमात एवढा मोठा व्याप सांभाळत असताना एक दोनच शब्द मी दादांना सांगतो की त्यांनी बोलावं आणि मात्र कार्यक्रमाला सुद्धा आम्ही समारोप करतोय। रामकृष्ण हरी। महाराजांना ऐकण्यासाठी आपण आलेलो आहोत, त्यामध्ये मी बोलणं म्हणजे काय होईल, सूर्यापुढे काजवा सारखा मंद प्रकाश दिल्यासारखं होईल। परंतु आज आपल्या शनि अमावस्येच्या निमित्त मेहुणबारे म्हणजे आता काशी होत चाललंय, तीर्थक्षेत्र होत चाललेलं आहे, आपलं अध्यात्माचं गोडवा वाढतोय याचा मनापासून आनंद मला आहे। आणि गिरणेच्या गिरणा मातेच्या एका काठावर किनाऱ्यावर असलेलं आपलं मेहुणबारे गावाचं श्री क्षेत्र शनी मंदिर, त्यासोबत मी या प्रत्येक ठिकाणच्या गावातले सगळे मंडळी राजकारणाच्या पलीकडे जाऊन जात धर्माच्या पलीकडे जाऊन हे सगळे क्षेत्र विकसित होण्यासाठी एकत्र आलेत आणि मला आनंद वाटतो की आपण महाराजांच्या वाणीतून एकंदरीत शनी महाराजांच्या आणि जीवनाचा एकंदरीत अध्यात्माचा माध्यमातून कसं सुख शांती समाधान घेता येईल हा प्रयत्न करतायत। आणि माझ्यासारख्या कार्यकर्त्याला पण तोच आनंद आहे। महाराज राजकारणात पण काम करताना मला जाणवतं की ज्या पद्धतीने छत्रपतींनी 18 पगड जाती 12 बलुतेदार सगळे समाज सोबत घेऊन रयतेचं राज्य स्थापन करायला पण कीर्तन प्रवचन आणि निरुपमाचा वापर केला, मन तयार केले, मावळे तयार केले आणि तेव्हा स्वराज्य सुराज्य तयार झालं। आणि मला असं वाटतं आता पण आपल्याला भारत जर त्या ठिकाणी पुढे न्यायचा असेल तर सगळ्यांचे माथ्यामध्ये गाता असला पाहिजे, केवळ मनगटात जोर असून चालणार नाही आणि ते काम आपण कीर्तनातून करतायत। त्यामुळे मनापासून महाराजांचं आपल्या मेहुणबारे नगरीमध्ये आपल्या या परिसरात स्वागत करतोय। मेहुणबारे गाव खूप मोठे महाराज, नुसतं संख्येने नाही, बागायतदार नाही, हे सगळेच पण मनाने पण मोठं गाव आहे। त्यामुळे मला अभिमान आहे की दरेगाव गाव छोटे मेहुणबाऱ्याच्या सावलीमध्ये दरेगाव राहतं, माझं गाव छोटं मेहुणबाऱ्याचं मोठं भाऊ आहे असं समजतो मी कायम। त्यामुळे या पंचक्रोशीमध्ये मला माझ्या घरी आल्याचा आनंद आहे, गिरणेच्या काठ्यावर आल्याचा आनंद आहे, म्हणून गिरणेचा पुत्र या नात्यानं या सगळ्यांच्या आशीर्वादाने मी आमदार झालो, खासदार आहे आणि प्रामाणिकपणे गार उडते आकाशी तिथे चित्त मात्र पिलापाशी। जरी आता लोकसभेचे 9 तालुके जवळजवळ 1000 खेडे आहेत, 1.5 दिवस अधिवेशन आहे दिल्लीत, पण कायम चित्त या ठिकाणी आहे। त्यामुळे मेहुणबाऱ्याच्या या पंचक्रोशीच्या विकासासाठी जे जे करता येईल ते निश्चित प्रामाणिकपणे करण्याचा प्रयत्न मी करतो आणि त्या ठिकाणी आयुष्यभर या गावाच्या या सगळ्यांच्या ऋणामध्ये मी या ठिकाणी राहतोय। मला आनंद वाटतो, एका बाजूला भैयादादा आहे आमचे, भैयादादांनी मला आता सांगितलं, जाधव साहेबांनी, पियुष दादांनी, ऋषी दादांनी किंवा अप्पा चौधरी होते आमचे, महाराजांनी सांगितलं की दादा आम्ही व्यसन मुक्तीचा पण संकल्प घेतलाय। म्हटलं वा, यासारखं दुसरं कुठलं नाहीये। आणि एकंदरीत तरुणांचे मन तयार करणं, व्यसनापासून दूर जाणं, अध्यात्मातून प्रबोधन करणं, गाव एकत्र येणं, शनिवारी इथे प्रसादाचा कार्यक्रम ठेवणं आणि मला असं वाटतं मागच्या काळात स्मशानभूमीच्या माध्यमातून पण एक चांगला उपक्रम राबवला आपण, तिथे लागणाऱ्या फुलांच्या संदर्भातला असेल, एक चांगलं काम उभं राहतंय। त्यामुळे मी मनापासून शुभेच्छा देतो, जास्त न बोलता महाराज म्हणेल भाऊच्या हातात माईक दिलं, भाऊनी केलं भाषण सुरू, त्यामुळे जास्त मनोगत न बोलता महाराजांचे आशीर्वाद घेतो, आपल्या सगळ्यांचे आशीर्वाद घेतो आणि थांबतो। धन्यवाद, जय हिंद, जय महाराष्ट्र। पुन्हा एकदा आदरणीय भाऊंसाठी जोरदार टाळ्या वाजवा। फार आनंद वाटला की राजकीय क्षेत्रामध्ये भाऊ कार्यरत असताना सुद्धा आध्यात्मिक वारसाची परंपरा आणि अंतकरणामध्ये भगवत भक्ती अतिशय गोड असून सर्वांना वेळ देत आहे। जसे भाऊ म्हणाली की छत्रपती शिवरायांनी या महाराष्ट्राची जडण घडण केली, मी मगाशी सांगून गेलो, माझ्या छत्रपती शिवरायांनी 18 पगड जाती एकत्रित केल्या, सावकार शिकलकार भजे भैये फासे पडते गुरे गोळी मांग चंबार भिल्ल कुणी कातकाडे
हे सगळी मंडळी एकत्रित येऊन हे नवीन असणार ज्याला हिंद विश्वराज्य म्हटलं जातं ते निर्माण केलं आणि निश्चितच हा परमार्थिक वारसा आपल्या सोबत घेऊन या संपूर्ण परिसराचा विकास आदरणीय भाऊंच्या माध्यमातून होतोय द्यावी तेवढी धन्यवाद। अगदी आपण थांबणार आहोत परमात्म्याची कथा अगदी दोन मिनिटांमध्ये आपण शनि शिंगणापूरचा इतिहास अगदी पाहून संपवणार आहोत। जवळजवळ तो पाहिलेला आहे। जर पाहिलं गेलं चरित्र सूत्रबद्ध चरित्र जर आपण कधी जर पाहिलं तर एका दिवसात तीन तासात ही गोष्ट शक्य नाही। मग ती भागवत कथा असेल ते शुभचरित्र असेल ते शनिचरित्र असेल ते पंढरपूर महात्म्य असेल कुठल्याही गोष्टीचा विचार सखोल करायचा जर गेला तर पहिल्या दिवशी फक्त ते महात्म्य पाहिलं जातं आणि वेळेच्या मर्यादेपुढे आपण काही गोष्टी सांगू शकत नाही। पण ज्या शनि महाराजांमुळे आपण सर्व या ठिकाणी एकत्रित आलात आणि दर शनिवारी अतिशय भव्य दिव्य कार्यक्रम हा होतोय इथं आल्यानंतर आदरणीय दादा महाराजांना भेटल्यानंतर फार आनंद वाटला। माझी जातीचे मजे भेटू कोणी जसं आपण म्हणतो आणि वारकरी जीवन ज्यांच्या जीवनामध्ये आहे मुलांना घडवण्याची ताकद आहे नवे नवे परमार्थिक वारसा त्या लेकरांच्या अंतकरणावरती बिंबवण्याचं काम आदरणीय आमचे दादा महाराज करता एकदा जोरदार कळा वाजवा जोरात। त्याचप्रमाणे असणारी ही सगळी मंडळी असतील आदरणीय दिलीप अण्णा पाटील असतील आदरणीय नरेंद्र तोद्दार साहेब असतील दीपक भाऊ पत्रकार असतील आदरणीय पुजारी भैया भाऊ असतील संपूर्ण देखरेख करणारे भीमसिंग भाऊसाहेब असतील अमरसिंग भाऊसाहेब असतील ही सगळी मंडळी असेल। या सर्वांना धन्यवाद देतो। या कार्यक्रमाच्या निमित्तानं चिंत साथ करणारे आदरणीय आमचे पवनदादा असतील एकदा जोरदार टाळ्या वाजवा जोरात। त्याचप्रमाणे त्यांच्यासोबत असणारे चेतन भाऊ असतील त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवा। मृदुंगाची साथ करणारे आमचे कृष्णाजी दादा असतील आमचे माऊली असतील गोड अशी साऊंड सिस्टीम आहे आणि शूटिंग करणारे आदरणीय भाऊ त्यांनाही द्यावे तेवढी धन्यवाद। गेली 15 दिवस झाली रोज प्रवास चालू आजचा जवळपासचा प्रवास 450 किलोमीटर झालाय आणि आता इथून पुन्हा घरी जायचंय रोज प्रवास चालू आहे रोज शारीरिक थकवा आहे। आल्यानंतर तर असं वाटलं झोपून घ्यावं पण इथला आनंद पाहिल्यानंतर कार्यक्रम 7 चालू होणार होता थोडासा उशीर झाला पण तरी देखील अल्प वेळेत अल्प चरित्र पाहण्याचा आपण प्रयत्न केला आहे। बोलण्याच्या ओघात जर काही चुकलं असेल तर उदार अंतकरणानं माफ करा। ही सगळी मंडळी माझी आहे आपण सगळी माझी आहात माझ्या उणीवा निश्चितच आपण सांभाळून घ्याल। अगदी एक शेवटचं त्या परमात्म्याचं भजन घेऊया आणि आपली सेवा सुपूर्त करूया गोड विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठल विठ्ठल माझा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा विठ्ठल माझा मी विठ्ठला ओ विठ्ठल माझा विठ्ठल माझा मी विठ्ठला। मध्ये ओढ्याला पूर आला त्या पुरामध्ये एक शिळा वाहत आली एका गुराख्याच्या मुलानं पाहिली आणि आपल्याकडे बघा पूर आला का काही वाहून आलं का मग काठीनं असं बाजूला काढायचं बरोबर की नाही। ती शिळा वाहत आली त्या खेळता खेळता त्या शिळ्याला काठ्या टोचल्या आणि काय आश्चर्य जिथं काठ्या टोचल्या त्याच्यातून रक्त वाहू लागली। मुलं घाबरली आणि घाबरून गावातल्या सगळ्या गावकऱ्यांना सांगू लागली का या शिळेमधनं रक्त स्त्राव होतोय रक्त येतंय काय करायचं।
सगळी गावकरी मंडळी अतिशय आश्चर्यचकित झाली. आणि त्याच रात्री तिथे एक भाविक होता, त्याच्या स्वप्नामध्ये शनी महाराज गेली आणि दृष्टांत दिला, मी शनिदेव आहे, अमुक ठिकाणी आलो आहे, मला तेथून घेऊन या आणि माझी स्थापना करा. हे कळताच सगळे गावकरी गेले, बैलगाड्या झुंपल्या, पूर्वीच्या काळी काही वाहन नव्हती, बैलगाड्या झुंपल्या आणि त्या शिळेला आता गावामध्ये घेऊन यायचं. पण घडलं काय ऐका, त्यांनी ती शनिदेव रूपी शिळा गावकरी बैलगाडीत घेऊन आले, उचलायला सुरुवात केली, पण ती शिळा जागीच ऋतून बसली, मुळीची ती हालत नव्हती. आणि आता काय करायचे असा प्रश्न झाला तेव्हा शनिदेवानं पुन्हा दृष्टांत दिला, कोणीतरी मामा भाचे असलेल्या दोन लोकांनी मला उचलण्याचा प्रयत्न करा. मामा भांजी, आजही तुम्ही जर शनि शिंगणापूरला जर कधी गेली, मामा भाच्यांकरवी पूजा केली जाते, हा तिथला प्रघात आहे. आणि तिथलं अजून एक फार मोठा आश्चर्य, आजही जर कधी शनि शिंगणापूरला आपण गेलो, आजही दरवाजे आपल्याला पाहायला मिळत नाही, बरोबर आहे की नाही? असं म्हटलं जातं जर चोर तिथे चोरी करतोय तर गावाची वेश सुद्धा तो ओलांडत नव्हता, तो आंधळा व्हायचा. कदाचित आता उच्च शिक्षित लोकांचा जर विचार केला त्यांना या गोष्टीवरती विश्वास नसेल, पण आजही जर तुम्ही कधी जर बस स्टँड जवळ जे सुलभ शौचालय त्याला अजूनही दरवाजे नाही, जाऊन बघा कधीतरी शनि शिंगणापूरला. महाराज, या भगवान शनीश्वरांचा जर आपण विचार केला, ज्यानं भक्ती केली त्याला एक चांगला प्रसाद देतात, पण ज्यांच्यावरती अवकृपा झाली त्यांचं वाटोळं व्हायला काहीच वेळ लागत नाही. विक्रम राजाची अगदी गोड कथा मी तुमच्या समोर मांडतोय, अगदी अल्प वेळामध्ये आपण बघणार आहोत, ऐका. ज्यावेळेस विक्रम राजा आपल्या गादीवरती बसलेला आहे आणि जगामध्ये सगळ्यात कुठला ग्रह श्रेष्ठ आहे तो सगळ्या आपल्या प्रधानांना विचारतोय, त्यावेळेस कोणी म्हणत बुध ग्रह श्रेष्ठ आहे, कोणी म्हणत रवी श्रेष्ठ आहे, कोणी म्हणत नेपच्यून श्रेष्ठ आहे. आणि एका ब्राह्मण मुनीने सांगितलं, या जगामध्ये गुरु ग्रह श्रेष्ठ आहे. आणि शनिदेवाची कथा ज्यावेळेस सांगितली त्यावेळेस घडलं काय ऐका, इकडे लक्ष द्या. हा विक्रम राजा बसलेला असताना त्या ब्राह्मण मुनींनी कथा सांगितली का, या शनिदेवांचा प्रकोप बघा, जन्माला आले आणि जन्माला आल्याबरोबर घोडे ही आंधळी केली आणि सारथी हा पांगळा केला. आणि विक्रम राजानं टाळी वाजवली, अरे काय जन घोडे आंधळी केली, जन सारथी पांगळा केला, काय तो श्रेष्ठ ग्रह असेल, काय तो देव श्रेष्ठ असेल. भगवान शनीश्वराची चेष्टा केली, थट्टा उडवली. आणि त्याच वेळेस शनी महाराज स्वर्ग लोकातून आकाश मार्गाने जात होते. शनी महाराज खाली उतरले, त्यांनी पाहिलं का हा विक्रम राजा माझी चेष्टा करतोय, थट्टा करतोय. त्या दरबारामध्ये ज्यावेळेस आले सगळे घाबरले आणि शनी महाराजांनी त्या विक्रम राजाला म्हणावं, माझी चेष्टा करतोय, माझी थट्टा करतोय, आता बघ, आता मी तुझ्या कन्या राशीला येतोय. सर्वांनी हात जोडून विनंती केली, पण शनी महाराजांनी कोणाचंच ऐकलं नाही, कोणाचंच ऐकत नाही. काही काळ निघून गेला आणि काही काळ निघून गेल्यानंतर जवळपास काही वर्षाचा काळ निघून गेल्यानंतर त्या विक्रम राजाच्या दरबारामध्ये काही घोडेस्वार, काही लोक घोडे विकायला आली. घोडे विकायला आल्याबरोबर विक्रम राजाला ती घोडी आवडली, ती घोडी साधी सुधी नव्हती,
त्या घोड्यावरती बसल्याबरोबर ती घोडी आकाशात उडायची. विक्रम राजा त्या घोड्यावरती बसला, पहिल्या घोड्यावरती बसला पुन्हा खाली आला, आणि दुसऱ्या घोड्यावरती ज्यावेळेस बसला त्यावेळेस जसा उडाला तसा परत खाली आलाच नाही. कारण हा घोडे विकणारा दुसरा कोणी नव्हता तर हे शनि महाराज साक्षात होते. त्या विक्रम राजानं भगवान शनीश्वराचा जो अपमान केला होता ना, जी थट्टा केली होती, त्या विक्रम राजाला दाखवायचं होतं का नेमका शनी महाराजांचा प्रभाव काय आहे. विक्रम राजा एका दुसऱ्या नगरीमध्ये उतरला, जंगलामध्ये उतरला, आणि उतरल्याबरोबर काही कालांतरानं तो घोडा गायब झाला. घोडा गायब झाला, विक्रम राजाला कळालं नाही नेमकं माझ्यासोबत घडतं काय. आणि मजल दर मजल प्रवास करत असताना एका गावाजवळ आला, एका व्यापाऱ्यानं विक्रम राजाला पाहिले, आणि पाहिल्याबरोबर त्या व्यापाऱ्याला असं वाटलं हा कोणीतरी सद्ग्रहस्थ दिसतोय, चांगला दिसतोय, सुंदर दिसतोय, रुबाबदार दिसतोय, याच्यासोबत माझ्या मुलीचं लग्न केलं पाहिजे. प्रत्येक बापाला वाटतं माझ्या मुलीसोबत चांगला तिला वर मिळावा, चांगलं लग्न व्हावं असं प्रत्येक बापाला वाटत असतं. म्हणून त्या माणसानं विक्रम राजाला घरी घेऊन यावं, त्याला चांगलं खाऊ घालावं, आणि सांगावं तुम्हाला हवं तितक्या दिवस इथे राहा. पण दुसऱ्या दिवशी काय घडलं, जो सद्ग्रहस्थ होता त्याच्या मुलीचा हार चोरीला गेला, आणि चोरीला गेल्याबरोबर सकाळी उठल्याबरोबर त्या सद्ग्रहस्थानं आणि त्या मुलीनं विक्रम राजावरती आरोप केला की रात्री आमच्याकडे खाल्लं ना, आमचाच हार चोरला, आमचा हार परत द्या, आमचा हार परत द्या. विक्रम राजा म्हणतो अहो मी इथून जागचा हल्लो नाहीये, तुमचा हार का बर चोरेल मी, आणि मला त्याच्यापासून फायदा काय, काय फायदा होणार मला. इकडे लक्ष द्या तुम्ही, अगदी 10 मिनिटात संपवतो मी, ऐका. सांगितलं मला त्याच्यापासून काही फायदा नाही, पण ऐका एक गोष्ट मी तुम्हाला सांगून जाईल, याच्यामध्ये या ठिकाणी या जळगाव जिल्ह्याचे खासदार आदरणीय उन्मेषदादा पाटील हे आलेले आहे, जोरात टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत करायचं आहे. दादांना द्यावे तेवढे धन्यवाद. बघा ज्या ठिकाणी राजकीय सत्ता, राजकारण आणि धर्मकारण एकत्र येतं त्या ठिकाणी फार मोठा विकास होत असतो, आणि या कार्यासाठी आदरणीय दादा आलेले आहे. एकदा पुन्हा जोरात टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत करायचं आहे. आपल्या खानदेशाचे आणि जळगाव जिल्ह्याचे खासदार आदरणीय श्री उन्मेषदादा पाटील त्यांचं आगमन आपल्या मेहुणबारे गावामध्ये श्री क्षेत्र शनी महाराजांच्या या दरबारामध्ये झालेलं आहे. दादांसाठी सर्वांनी एकदा टाळ्या वाजून त्यांचं अभिनंदन स्वागत करूया, कारण त्यांचं खूप मोठं आपल्याला लाभलेलं आहे. खूप मोठी मदत सुद्धा दादांना आपल्याला केलेली आहे, ती मदत म्हणजे संत निवासासाठी या ग्रामपंचायतीच्या जागेवर म्हणजे इकडे आणि 20 लाखाचं पत्र दादांनी आपल्याला त्यांच्या निधीतून दिलेलं आहे. त्यांचं अभिनंदन, भगवान शनेश्वराला आपण असं
साखर टाकूया की दादांच्या जीवनात सदा सर्व काळ असं त्यांच्या जीवनात मध्ये सुख दरवळत राहो अशी मी अपेक्षा सर्वांच्या संत महानुभावांच्या वतीने करत असतो। आणि विशेषताने आपले भैया दादांचं मत असं आहे आणि सर्वांचंच मत आहे की बाजूला गिरणा मैयाच्या तीरावर एक माय माऊलींसाठी ऋषीपंचमी हरतालिका जो सण पावन असतो त्यासाठी सर्वांसाठी एक सोयीचं होईल म्हणून गिरणा मातेच्या या नदीमध्ये गिरणा घाट तयार व्हावा अशी संकल्पना आता केलेली आहे आणि ती संकल्पना पूर्ण नेईल तो भगवान शनेश्वर आपल्यावर कृपा करतील। आणि म्हणून दादा आलेत आणि या कार्यक्रमात एवढा मोठा व्याप सांभाळत असताना एक दोनच शब्द मी दादांना सांगतो की त्यांनी बोलावं आणि मात्र कार्यक्रमाला सुद्धा आम्ही समारोप करतोय। रामकृष्ण हरी। महाराजांना ऐकण्यासाठी आपण आलेलो आहोत त्यामध्ये मी बोलणं म्हणजे काय होईल सूर्यापुढे काजवासारखा मंद प्रकाश दिल्यासारखं होईल, परंतु आज आपल्या शनि अमावस्येच्या निमित्त मेंबारे म्हणजे आता काशी होत चाललंय, तीर्थक्षेत्र होत चाललेलं आहे, आपलं अध्यात्माचं गोडवा वाढतोय याचा मनापासून आनंद मला आहे। आणि गिरणेच्या गिरणा मातेच्या एका काठावर किनाऱ्यावर असलेलं आपलं मेंबारे गावाचं श्री क्षेत्र शनि मंदिर, त्यासोबत मी या प्रत्येक ठिकाणच्या गावातले सगळे मंडळी राजकारणाच्या पलीकडे जाऊन जात धर्माच्या पलीकडे जाऊन हे सगळे क्षेत्र विकसित होण्यासाठी एकत्र आलेत आणि मला आनंद वाटतो की आपण महाराजांच्या वाणीतून एकंदरीत शनी महाराजांच्या आणि जीवनाचा एकंदरीत अध्यात्माचा माध्यमातून कसं सुख शांती समाधान घेता येईल हा प्रयत्न करतायत। आणि माझ्यासारख्या कार्यकर्त्याला पण तोच आनंद आहे। महाराज राजकारणात पण काम करताना मला जाणवतं की ज्या पद्धतीने छत्रपतींनी 18 पगड जाती 12 बलुतेदार सगळे समाज सोबत घेऊन रयतेचं राज्य स्थापन करायला पण कीर्तन प्रवचन आणि निरुपमाचा वापर केला, मन तयार केले, मावळे तयार केले आणि तेव्हा स्वराज्य सुराज्य तयार झालं। आणि मला असं वाटतं आता पण आपल्याला भारत जर त्या ठिकाणी पुढे न्यायचा असेल तर सगळ्यांचे माथ्यामध्ये गाथा असला पाहिजे, केवळ मनगटात जोर असून चालणार नाही आणि ते काम आपण कीर्तनातून करतायत। त्यामुळे मनापासून महाराजांचं आपल्या मेंबारे नगरीमध्ये आपल्या या परिसरात स्वागत करतोय। मेंबारे गाव खूप मोठे महाराज, नुसतं संख्येने नाही बागायतदार नाही हे सगळेच पण मनाने पण मोठं गाव आहे, त्यामुळे मला अभिमान आहे की दरेगाव गाव छोटे मेंबऱ्याच्या सावलीमध्ये दरेगाव राहतं, माझं गाव छोटं मेंबऱ्याचं मोठं भाऊ आहे असं समजतो मी कायम। त्यामुळे या पंचक्रोशीमध्ये मला माझ्या घरी आल्याचा आनंद आहे, गिरणेच्या काठ्यावर आल्याचा आनंद आहे, म्हणून गिरणेचा पुत्र या नात्यानं या सगळ्यांच्या आशीर्वादाने मी आमदार झालो, खासदार आहे आणि प्रामाणिकपणे गार उडते आकाशी तिथे चित्त मात्र पिलापाशी। जरी आता लोकसभेचे 9 तालुके जवळजवळ 1000 खेडे आहेत, 150 दिवस अधिवेशन आहे दिल्लीत, पण कायम चित्त या ठिकाणी आहे। त्यामुळे मेंबऱ्याच्या या पंचक्रोशीच्या विकासासाठी जे जे करता येईल ते निश्चित प्रामाणिकपणे करण्याचा प्रयत्न मी करतो आणि त्या ठिकाणी आयुष्यभर या गावाच्या या सगळ्यांच्या ऋणामध्ये मी या ठिकाणी राहतोय। मला आनंद वाटतो एका बाजूला भैयादादा आहे आमचे, भैयादादांनी मला आता सांगितलं जाधव साहेबांनी, पियुष दादांनी, ऋषी दादांनी किंवा अप्पा चौधरी होते आमचे, महाराजांनी सांगितलं की दादा आम्ही व्यसन मुक्तीचा पण संकल्प घेतलाय, म्हटलं वा यासारखं दुसरं कुठलं नाहीये। आणि एकंदरीत तरुणांचे मन तयार करणं, व्यसनापासून दूर जाणं, अध्यात्मातून प्रबोधन करणं, गाव एकत्र येणं, शनिवारी इथे प्रसादाचा कार्यक्रम ठेवणं आणि मला असं वाटतं मागच्या काळात स्मशानभूमीच्या माध्यमातून पण एक चांगला उपक्रम राबवला आपण, तिथे लागणाऱ्या फुलांच्या संदर्भातला असेल एक चांगलं काम उभं राहतंय। त्यामुळे मी मनापासून शुभेच्छा देतो, जास्त न बोलता महाराज म्हणेल भाऊच्या हातात माईक दिलं भाऊनी केलं भाषण सुरू, त्यामुळे जास्त मनोगत न बोलता महाराजांचे आशीर्वाद घेतो, आपल्या सगळ्यांचे आशीर्वाद घेतो आणि थांबतो। धन्यवाद, जय हिंद, जय महाराष्ट्र। पुन्हा एकदा आदरणीय भाऊंसाठी जोरदार टाळ्या वाजवा। फार आनंद वाटला की राजकीय क्षेत्रामध्ये भाऊ कार्यरत असताना सुद्धा आध्यात्मिक वारसाची परंपरा आणि अंतकरणामध्ये भगवत भक्ती अतिशय गोड असून सर्वांना वेळ देत आहे। जसे भाऊ म्हणाली की छत्रपती शिवरायांनी या महाराष्ट्राची जडण घडण केली, मी मगाशी सांगून गेलो माझ्या छत्रपती शिवरायांनी 18 पगड जाती एकत्रित केल्या, सावकार शिकलकार भजे भैये फासे पडते गुरे गोडी मांग चांबार भिल्ल कुळे कातकाडे ही सगळी मंडळी एकत्रित येऊन हे नवीन असणार ज्याला हिंद विस्वराज्य म्हटलं जातं ते निर्माण केलं आणि निश्चितच हा परमार्थिक वारसा आपल्या सोबत घेऊन या संपूर्ण परिसराचा विकास आदरणीय भाऊंच्या माध्यमातून होतोय, द्यावी तेवढी धन्यवाद। अगदी आपण थांबणार आहोत, परमात्म्याची कथा अगदी 2 मिनिटांमध्ये आपण शनी शिंगणापूरचा इतिहास अगदी पाहून संपवणार आहोत। जवळजवळ तो पाहिलेला आहे, जर पाहिलं गेलं चरित्र
सूत्रबद्ध चरित्र जर आपण कधी जर पाहिलं तर एका दिवसात तीन तासात ही गोष्ट शक्य नाही. मग ती भागवत कथा असेल, ते शुभ चरित्र असेल, ते शनि चरित्र असेल, ते पंढरपूर महात्म्य असेल, कुठल्याही गोष्टीचा विचार सखोल करायचा जर गेला तर पहिल्या दिवशी फक्त ते महात्म्य पाहिलं जातं आणि वेळेच्या मर्यादेपुढे आपण काही गोष्टी सांगू शकत नाही. पण ज्या शनि महाराजांमुळे आपण सर्व या ठिकाणी एकत्रित आलात आणि दर शनिवारी अतिशय भव्य दिव्य कार्यक्रम हा होतोय, इथं आल्यानंतर आदरणीय दादा महाराजांना भेटल्यानंतर फार आनंद वाटला. माझी जातीचे मजे भेटू कोणी जसं आपण म्हणतो आणि वारकरी जीवन ज्यांच्या जीवनामध्ये आहे, मुलांना घडवण्याची ताकद आहे, नवे नवे परमार्थिक वारसा त्या लेकरांच्या अंतकरणावरती बिंबवण्याचं काम आदरणीय आमचे दादा महाराज करता. एकदा जोरदार कळा वाजवा जोरात. त्याचप्रमाणे असणारी ही सगळी मंडळी असतील, आदरणीय दिलीप अण्णा पाटील असतील, आदरणीय नरेंद्र तोद्दार साहेब असतील, दीपक भाऊ पत्रकार असतील, आदरणीय पुजारी भैया भाऊ असतील, संपूर्ण देखरेख करणारे भीमसिंग भाऊसाहेब असतील, अमरसिंग भाऊसाहेब असतील, ही सगळी मंडळी असेल. या सर्वांना धन्यवाद देतो. या कार्यक्रमाच्या निमित्तानं सिंत साथ करणारे आदरणीय आमचे पवनदादा असतील, एकदा जोरदार टाळ्या वाजवा जोरात. त्याचप्रमाणे त्यांच्यासोबत असणारे चेतन भाऊ असतील, त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवा. मृदुंगाची साथ करणारे आमचे कृष्णाजी दादा असतील, आमचे माऊली असतील, गोड अशी साऊंड सिस्टीम आहे आणि शूटिंग करणारे आदरणीय भाऊ त्यांनाही द्यावे तेवढे धन्यवाद. गेली 15 दिवस झाली रोज प्रवास चालू आहे. आजचा जवळपासचा प्रवास 450 किलोमीटर झालाय आणि आता इथून पुन्हा घरी जायचंय. रोज प्रवास चालू आहे, रोज शारीरिक थकवा आहे. आल्यानंतर तर असं वाटलं झोपून घ्यावं, पण इथला आनंद पाहिल्यानंतर कार्यक्रम 7 चालू होणार होता, थोडासा उशीर झाला, पण तरी देखील अल्प वेळेत अल्प चरित्र पाहण्याचा आपण प्रयत्न केला आहे. बोलण्याच्या ओघात जर काही चुकलं असेल तर उदार अंतकरणानं माफ करा. ही सगळी मंडळी माझी आहे, आपण सगळी माझी आहात, माझ्या उणीवा निश्चितच आपण सांभाळून घ्याल. अगदी एक शेवटचं त्या परमात्म्याचं भजन घेऊया आणि आपली सेवा सुपूर्त करूया. गोड विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठल विठ्ठल माझा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा विठ्ठल माझा मी विठ्ठला ओ विठ्ठल माझा विठ्ठल माझा मी विठ्ठला विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी काळी काळी जय हो.
या ठिकाणी कार्यक्रम संपला असून पोद्दार साहेब असतील, आदरणीय उपाध्य गुरुजी असतील, त्यांना द्यावे तेवढे धन्यवाद. या ठिकाणी कार्यक्रम संपला. रामकृष्ण हरी. बोला रामकृष्ण हरी. अखिल गुणनिधान करुणा वरणालय जगदाधार जगदीश्वर भगवान श्री पांडुरंग परमात्म्याच्या कृपेने साधू संतांच्या आशीर्वादाने थोरा मोठ्यांच्या पदस्पर्शाने पावन आणि पुनीत झालेलं श्रीक्षेत्र आपलं मेहुणबारे. या मेहुणबारेमध्ये भगवान श्री शनिदेवाचं वास्तव्य आहे. काल भैरवनाथ असतात, मारुतीराय असतात, आदी करून आपण सर्वजण भाविक भक्त मंडळी इथं आशीर्वाद घेण्यासाठी येत असतो. त्याच अनुषंगाने महाराज गेल्या 2 ते 2.5 वर्षापासून इथं दर शनिवारी असा मोठा पर्व काळावर आणि दर शनिवारी साप्ताहिक दिवशी इथं अन्नदान होत असतं, हरिपाठ होत असतो, रात्री हरिकीर्तन होत असतं. परंतु हरिकीर्तन असेल, हरिपाठ असेल, हे सर्वच आपल्या पंचक्रोशीतलं भजनी मंडळ आणि मात्र कीर्तनकार सुद्धा ते सेवा देतात. अशी मात्र निष्काम सेवा देणारं एकमेव श्रीक्षेत्र जर असेल तर ते शनी भगवंताची मात्र सेवा करण्यासाठीच सर्वजण येतात. आणि म्हणून या सेवेचं मात्र सेवा हा दारवंटा ज्या न्यायाने माऊली महावैष्णू ज्ञानोबराय बोलतात त्या पद्धतीने आजच्या दिवशी सुद्धा महाराज तुमच्या हातून सुद्धा तुमच्या मुखमंडळामधून आजची हरिकीर्तनाची सेवा या कथेची सेवा तुमच्या मात्र माध्यमामधून घडलेली आहे. महाराज अतिशय वेळेवर आलेले आहेत. श्री हरिभक्तपरायण सागर महाराज दिंडे आम्ही फक्त नावच ऐकून होतो परंतु आज प्रत्यक्षात अनुभवायला महाराज आलेले आहेत. खूप रसाळवाणी महाराजांची आहे, खूप सुंदर असं शनिदेवाचं चरित्र महाराजांनी आज आपल्याला सांगितलेलं आहे. कधी न ऐकलेलं चरित्र महाराजांनी सांगितलं की शनी भगवान कोणाकोणाच्या जर राशीमध्ये प्रवेश केला तर कोणाकोणाचं मात्र मोठमोठ्यांचं मात्र काय हाल होतात, शनिदेवाचा महिमा काय आहे. असा अपरंपार महिमा जर असेल तर तो शनिदेवाचा आहे. आणि तो महिमा आम्ही आज ऐकून आमचे कानसुद्धा तृप्त झाले आणि मात्र सुंदरपैकी सेवा महाराजांनी केली. महाराजांसाठी एक सर्वांनी जोरात टाळी वाजवून त्यांचं अभिनंदन करूया. आणि विशेषताने आज महाराजांची जी भेट आपल्याला घरून दिली ते आपल्या इथे सतत मात्र येणारे श्री आदरणीय आमचे नरेंद्र भाऊ पोतदार साहेब यांच्या माध्यमामधून आज मात्र महाराजांचा योग आपल्या गावामध्ये आलेला आहे. त्याच माध्यमामधून तेच आयोजन ज्यांच्या विशेषताने ज्यांच्या उपस्थितीत आहे ते आदरणीय श्री आमचे आदरणीय दिलीप अण्णा पाटील आणि मात्र पोतदार साहेब यांच्या माध्यमामधून आजचं आयोजन नियोजन या कार्यक्रमासाठी आलेले आहेत. जे आमचे पोतदार साहेब बोलले की आमचे जे गुरुवर्य आहेत, जे मात्र आमचे पुरोहित आहेत, ते म्हणजे वेदमूर्ती भागवताचार्य अभिजित उपाध्य दादा गुरुजी, तिथं त्यांचा फोटो आहे. त्या गुरुजींच्या मात्र माध्यमामधून महाराजांची भेट झाली आणि एक वारकऱ्याला भेटावा आणि तो आज मात्र क्षण मात्र अनुभवायला आला. माझे या जातीचे मज भेटो कोणी, आवडीचे धनी फेडावया, मात्र हाच जगद्गुरु तुकोबारायांचा अभंग. आणि मात्र बोलावासा वाटतो की महाराजांनी सुंदरपैकी चरित्र सुंदरपैकी चिंतन आपल्या पुढे मांडलेलं आहे. त्याचबरोबर संतची साथ करणारे महाराज मंडळी आहे, त्यानंतर आदरणीय कृष्णा महाराज आहेत, गायक आहेत, सुंदरपैकी मंडप डेकोरेशन आहे आणि भैयाभाऊ आमचे भयाने वारकरी जो यूट्यूब चॅनल आहे तो सतत संपूर्ण महाराष्ट्रावर ते ज्यांचं नाव आहे ते तुम्ही लिंक जर टाकली यूट्यूबला जर सर्च केलं वारकरी यूट्यूब चॅनल तर तुमचं भैयाभाऊ भयानेकर असं त्यांचं नाव येईल. आपले शनिदेवाचे मागचे जे कार्यक्रम झाले सप्ताह झाले तो सुद्धा आपल्याला तिथं बघायला मिळेल. सुंदरपैकी अशी साऊंड सिस्टीम ज्यांची आहे ते आमचे आदरणीय श्री पिंटू दादा बहाळकर, सुंदरपैकी अशी सिस्टीम आहे. काही काही सिस्टीम राहतात परंतु विशेषता आणि विशेषताने सिस्टीम त्यांना धन्यवाद द्यावे तेवढी कमी आहेत. पिंटू दादा सुद्धा मात्र इथं उपस्थित आहेत. सिस्टीम आहे आणि विशेष करून यांच्याच अण्णांच्या खांद्याला खांदा लावून चालणारे आमचे आदरणीय अमरसिंग भाऊसाहेब त्यांनी संपूर्ण या मंदिराची देखरेख करावी, काय खुटलं ते आणून द्यावं आणि अहोरात्र जी देवाची देवपूजा करतात असे आमचे श्री आमचे भैयाभाऊ आणि भैयाभाऊ म्हणजे आमचे गणसिंग बापू यांचे चिरंजीव. अहो देवपूजा आपली घरातली देवपूजा आपल्याकडनं होत नाही महाराज, काय आपली जर जीववर आली तर तो आपण तो देवारातला लंगडा देव एखाद्या कुत्र्याला फेकून मारतो, काय अशी आपली देवपूजा आहे. परंतु दिवसा आणि दिवसामधून ही देवपूजा केली जाते, ती तन मन आणि भावाने संपूर्ण भाव अंतयुक्त करणाने जे करतात आमचे भैयाभाऊ आहेत.
भैया दादा वाघ असतील, विशेषतः आमचं शनी भक्त परिवार असेल, दीपक भाऊ पत्रकार ये सुद्धा दिवसामधून मात्र खूप मात्र मेहनत घेत आहेत, आमचे तात्या असतील, आमचे दादा असतील, स्वयंपाकी आमचे पिंटू दादा आपले बापू असतील आणि संपूर्णच आमचं शनी भक्त परिवार पंचक्रोशीतलं संपूर्ण आमचे अमोल महाराज आहेत, आभूषण महाराज आज आलेले आहेत, आमचे आदरणीय ज्ञानू महाराज आहेत, महेंद्र महाराज आहेत वरखेड्यावरनं आलेले, आमची भाऊरची वरखेड्याची मंडळी आहे, आपल्या गावातील भजनी मंडळ मेहुणबाऱ्याचं भजनी मंडळ जेवढं कौतुक करावं असं तेवढं कमी, ते सुद्धा आमचे अण्णा असतील, आमचे डॉक्टर साहेब सुद्धा उपस्थित आहेत, म्हणून हे सर्वच मात्र हा खेळ नव्हे एकल्याचा, म्हणूनही मेळ जमविला हा कोणाचा एकट्याचा खेळ नाही, म्हणून लक्षात असू द्या परमार्थाला एकामेका सहाय्य करू अवघे धरू सुपंत, म्हणून लक्षात असू द्या की संसार हा होत असतो, संसार हा होत असतो, परमार्थ तुम्हाला करावा लागेल आणि तोच परमार्थ करण्यासाठी तुम्ही आपण इथं मात्र दर शनिवारी इथं आपण भजन पूजन करण्यासाठी येतो, म्हणून आजची गोड दिवसीय सेवा महाराजांनी आपल्या समोर सादर केलेली आहे, मी महाराजांचं पुनश्च अभिनंदन आभार व्यक्त करतो की महाराज आम्हाला ज्या ज्या वेळेस तुमचं कीर्तन लागत असेल किंवा कथा लागेल त्या त्या वेळेस मात्र तुम्ही आम्हाला एक कथा किंवा कीर्तन द्यावं अशी मी अपेक्षा व्यक्त करतो, आलेले सर्व भाविक भक्त मायबापू तुमचं सुद्धा आभार अभिनंदन व्यक्त करतो की दिनांक मला वाटतं 17 तारखेला जुन्या गावामध्ये श्री हरिभक्त परायण नवरात्राच्या उत्सवामध्ये आमचे नामदेव महाराज भोगीर यांचं सुद्धा जाहीर सुश्राव्य कीर्तनाचा कार्यक्रम आहे, दिनांक 20 तारखेला सुद्धा 4 गली येथे भवानी माता मंदिराच्या जवळ नवे गावामध्ये श्री हरिभक्त परायण दिलीप महाराज बीडकर त्यांचं सुद्धा कीर्तन आहे, सर्वांनी हा कीर्तनाचा लाभ घ्यावा. 18 तारखेला सुद्धा नव्या गावामध्ये आणि मात्र अजून नियोजन बाकी आहे परंतु तिथं सुद्धा कीर्तन आहे, सर्वांनी या कीर्तनाचा लाभ घ्यावा ही नम्र विनंती. रामकृष्णारी पुंडली कवरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, शेनेश्वर भगवान की